हेलो, गुड इवनिंग एवरीवन। यस यस, थैंक्स फॉर अटेंडिंग। ओके, या पुढील काही मिनिटातच आपण प्रोग्राम स्टार्ट करूया। वाव, सुपर सुपर, ग्रेट ग्रेट ग्रेट। गुड इवनिंग एवरीवन, गुड इवनिंग गुड इवनिंग। यस, मस्त मस्त। ओके, ऑल सेट। ओके, या फाइन। गुड इवनिंग एवरी वन। या दिस इज संतोष सर फ्रॉम क्विक मैथ्स मास्टरी। एवरीथिंग इज ओके आई थिंक। यस, फाइन। ओके, गुड इवनिंग एवरी वन, गुड इवनिंग गुड इवनिंग गुड इवनिंग गुड इवनिंग। यस, प्रत्येकाने आपापलं स्टुडंटचं नाव टाकायचं आहे और पॅरेंट असतील बरोबर त्यांनी पण राहायचंय। ओके, मी संतोष बच्छाव, ओके, क्विक मॅथ्स मास्टरी या कोर्सचा ट्रेनर, सर्वांचं वेलकम करतोय, सर्व स्टुडंट्स आणि पॅरेंट्सचं वेलकम करतोय या वेबिनारमध्ये। सो क्विक मॅथ्स मास्टरी हा प्रोग्राम आपला नेटभेट ई लर्निंग सोल्युशन्स या प्लॅटफॉर्मवरती आहे। सो आपण नेटभेटचे आभार की ज्यांनी हा वेबिनार आयोजित केलेला आहे। सो सर्व स्टुडंट्स आणि पॅरेंट्सचं मी वेलकम बोलतो या वेबिनारमध्ये। आणि सर्व स्टुडंट्सला एक रिक्वेस्ट आहे की जर तुमचे पॅरेंट्स तुमच्या बाजूला नसतील तर त्या पॅरेंट्सला पण तुमच्या बाजूला बसायला सांगा, कारण हा वेबिनार फक्त स्टुडंट साठी नसून मेन हा पॅरेंट साठी आहे। ओके, काही मी कॉन्सेप्ट पॅरेंट्सच्या दृष्टीने पण सांगणार आहे। ओके, यस, प्रत्येकाने आपलं नाव आणि यस वेदांत हिंगोले जालना, यस सार्थक भोले भुसावळ। ओके ओके, ग्रेट। आपलं स्वतःचं नाव, आपल्या शहराचं नाव, तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव एक टाका म्हणजे आपल्याला इझिली कळेल। ओके, यस यस, मला शहराचं नाव प्रॉपरली टाका, व्यवस्थित टाका म्हणजे मला कळेल ते। ओके, या ओके, प्रिया विनोद पाटील। ओके ओके, रुपाली पवार, महेश बोले बीड, महेश बोले बीड वरून आहेत आपल्याकडे, रोशनी कानुलकर। आपलं शहराचं नाव पण टाका, जाते गाव। यस ओके, यथार्थ ठाकूर जळगाव। ओके ग्रेट ग्रेट ग्रेट। या प्रणव शिंदे फ्रॉम जातेगाव नाशिक। ओके, या वखारी धीरज चव्हाण फ्रॉम वखारी। यस, आनंद मोरे फ्रॉम नाशिक। ओके, या ग्रेट ग्रेट। बदलापूरवरून देखील आहे शिर्डी, कृतिका भालके फ्रॉम शिर्डी, या ग्रेट। जितेंद्र ओके दादर, ग्रेट। अथर्व झगाडे दहीवडी, ओके। प्रांजल आमळे बुलढाणा, ओके ग्रेट ग्रेट। सो महाराष्ट्रातल्या वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यांमधून आपले वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यांमधून या प्रोग्रामला, आपल्या वेबिनारला सर्व स्टुडंट्स आणि पॅरेंट्स आले आहेत, तर सर्वांना मी वेलकम करतो, सर्वांचं हार्दिक वेलकम करतो आणि आभार मानतो की तुम्ही या प्रोग्रामसाठी आलेले आहात, या वेबिनारसाठी आले आहात। ओके, सो जास्त वेळ न दवडता आपण आजचा वेबिनार स्टार्ट करणार आहोत। ओके, सो आय थिंक नंदुरबार, डोंबिवली, अजून ग्रेट ग्रेट, देहू देहू, ओके, पुणे, सिंधुदुर्ग, ग्रेट ग्रेट, पुणे, गांधीनगर, यस गांधी, ओके, लातूर, ओके, बदलापूर, नंदुरबार, पुणे, वाव ग्रेट ग्रेट। पूर्ण महाराष्ट्रातून या वेबिनारला आज स्टुडंट्स आणि पॅरेंट्सनी उपस्थिती लावली आहे। वापी वापी महाराष्ट्राच्या बाहेर गुजरातून देखील काही आहे पॅरेंट्स। ओके ग्रेट ग्रेट ग्रेट। सो भोईसर मुंबई, ग्रेट ग्रेट ग्रेट, सुपर सुपर। सो वेलकम टू एव्हरी वन, वेलकम टू एव्हरी वन। लेट्स स्टार्ट टुडेज वेबिनार क्विक मॅथ्स मास्टरी। ओके, आणि एक प्रॉमिस करतो मी पुढचे, मला तुमचं एक प्रॉमिस पाहिजे, मी तुम्हाला प्रॉमिस करतोय की पुढचे जवळजवळ 70 ते 90 मिनिटं, ओके, डिपेंड्स आपला प्रोग्राम कसा चाललाय टप्प्याटप्प्याने, मी घाई नाही करणार, अजिबात टप्प्याटप्प्याने तुम्हाला एक कॉन्सेप्ट सांगत जाणार आहे। ओके, मला काय सांगायचं, कॉन्सेप्ट तुम्हाला छान पैकी इंटरेस्टिंग पद्धतीने समजवायचे आहेत। ओके, सो मी तुमचं 90 मिनिटं पुढचे सांगतोय, 70 ते 90 मिनिटं खूप छान तुम्हाला मॅथ्स बद्दल माहिती देणार आहे आणि खूप छान इंटरेस्टिंग पद्धतीने देणार आहे आणि तुम्हाला अक्षरशः खूप मजा येईल बघायला। ओके, यू विल फील सो अमेझिंग, इंटरेस्टिंग वाटेल। ओके, हे मी माझ्याकडून एक कमिटमेंट करतोय आणि तुम्हाला खूप नवीन गोष्टी कळणार आहे आज। मला तुमच्याकडून एक कमिटमेंट पाहिजे की पुढचे 70 ते 90 मिनिटं तुम्ही शांततेने पूर्णपणे वेबिनार ऐकणार आहात। ओके, यस, सो आय वॉन्ट दिस प्रॉमिस फ्रॉम एव्हरी वन। ओके, सो लेट्स स्टार्ट, लेट्स स्टार्ट, कम ऑन एव्हरी वन। तुम्ही टाईप करू शकता,
लेट्स स्टार्ट, मी लगेच स्टार्ट करतो आता. येस, कम ऑन एव्हरी वन. रसिका देवधर, येस, सांगली वरून आहे. गंगापूर महेश उभाळे, गंगापूर, ग्रेट ग्रेट. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामधून स्टुडंट आहेत मला तर वाटतंय. ग्रेट 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 ग्रेट, ऑलमोस्ट जबरदस्त जबरदस्त. ओके, सो विदाउट डिले आपण जाऊया आणि लेट्स स्टार्ट, आपण आजचा वेबिनार स्टार्ट करूया. सो लेट्स स्टार्ट, लेट्स स्टार्ट. थँक्स फॉर एव्हरी वन. सगळ्यांनी प्रॉमिस देखील केलेलं आहे मला, सो आय एम रिअली हॅपी फॉर द स्टुडंट. ओके, येस, ओके. वेलकम टू क्विक मॅथ्स मास्टरी, वेलकम टू क्विक मॅथ्स मास्टरी. या प्रोग्राम मध्ये, या वेबिनार मध्ये सर्व स्टुडंट्स आणि पॅरेंट्स स्वागत करतो. ओके एव्हरीवन, येस, ओके. सो सुरुवातीला मी एक इंटरेस्टिंग पझल आपल्या स्क्रीनवरती दिलेला आहे. सुरुवातीला एक इंटरेस्टिंग पझल दिलेला आहे, तर सर्वांनी ते पझल बघायचे. कम ऑन एव्हरी वन, व्हॉट इज द आन्सर ऑफ दॅट पझल? आय वॉन्ट आन्सर फ्रॉम एव्हरी वन. ओके, मी 30 सेकंड देणार आहे विचार करायला. सर्वांनी कमेंट करायचे पझलचा आन्सर. बघा समोर, बघा, 9 लिहिलंय, लेफ्ट साईडला 1 आहे, नंतर खाली क्वेश्चन मार्क आहे. सो व्हॉट आय वॉन्ट दॅट एव्हरी वन शुड कमेंट द आन्सर ऑफ पझल. पझलचा आन्सर प्रत्येकाने कमेंट करायचं. आय एम वेटिंग फॉर एव्हरी वन, आय एम वेटिंग फॉर एव्हरी वन. येस, 4, ओके. येस येस, सुपर सुपर, ग्रेट 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 ग्रेट, अमेझिंग अमेझिंग अमेझिंग. येस, 4 आन्सर देत आहे, 6 आन्सर आले, 10 आन्सर आले खूप जणांचं. ग्रेट 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 ग्रेट, सुपर 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 सुपर. येस 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 येस, ओके, ग्रेट ग्रेट, अमेझिंग अमेझिंग, ऑसम, खूप छान रिस्पॉन्स आले. ओके, आता समोरचं जे पझल आहे त्या मला तुम्हाला विचारतोय, त्याचं मेन कारण हे आहे की त्या पझलचं आन्सर एक जरी असलं त्याचे दोन लॉजिक आहेत. ओके, सो लेट्स अंडरस्टँड इट. पहिलं 9 कसं आलंय बघा, 3 हॉरिझॉन्टल लाईन आहेत, आडव्या लाईन आहेत, आणि 3 उभ्या लाईन आहेत. ओके, सो 3 आडव्या लाईन, 3 उभ्या लाईन, 3 हॉरिझॉन्टल लाईन इंटू 3 व्हर्टिकल लाईन. सो 3 × 3 आपण केलं तर काय बनणार? 9 बनणार. मध्ये बघा, 1 हॉरिझॉन्टल लाईन, 1 व्हर्टिकल लाईन. ओके, सो 1 × 1 1 येणार. ग्रेट, सो या लॉजिकने बघितलं आपण तर व्हर्टिकल लाईन्स 2 आहेत, नंतर हॉरिझॉन्टल लाईन 2 आहेत. सो 2 × 2 4 येणार. सो 4 इज द राईट आन्सर, 4 इज द राईट आन्सर. ओके, हे पहिलं झालं लॉजिक, हे लॉजिक नंबर 1 झालं. आता बघूया लॉजिक नंबर 2, आता बघूया लॉजिक नंबर 2. आता बघा, प्रत्येक ठिकाणी बघा, हे जे इंटरसेक्शन आहेत, म्हणजे एक लाईन दुसऱ्या लाईनला टच झालेली आहे, ते इंटरसेक्शन जी एका लाईनने दुसऱ्याला छेदलंय मराठीत बोलतात, तेच आपण काउंट केले तर ते बघा किती येत आहे, ते इंटरसेक्शन 9 येत आहे. त्यामुळे हे 9 आन्सर आहे. आपण आता लॉजिक 2 बघत आहोत. नेक्स्ट आहे, नेक्स्ट क्वेश्चन, 1 हॉरिझॉन्टल 1 व्हर्टिकल लाईन मध्ये फक्त एका ठिकाणी इंटरसेक्शन झालेलं आहे, एकाच ठिकाणी एका लाईनने दुसऱ्या लाईनला छेदलेलं आहे, त्यामुळे 1 आन्सर आले. ओके, सो इथे 1 आन्सर. सो नेक्स्ट बघितलं आपण की 2 व्हर्टिकल 2 हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत, सो त्याच्यामध्ये बघा टोटल 4 ठिकाणी लाईन्स एकमेकांना टच करतात, इंटरसेक्शन होत आहे, छेदतायत. ओके, सो याचा आन्सर 4 येणार. सो ज्यांचं 4 आन्सर आलंय त्यांना मला बोलायचं, यू आर जस्ट ऑसम स्टुडंट, सुपर सुपर एव्हरी वन, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड सुपर. ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट. सो आय एम शुअर तुम्हाला सर्वांना एक पझल आवडलं असणार, अमेझिंग पझल येतो, दोन लॉजिक येते, मला खूप आवडतं. ओके, सो कधी पण दोन लॉजिक असू शकतात एका गोष्टीला, हे मला या पझल्स पण सांगायचे. ओके, सो लेट्स स्टार्ट नाव टुडेज वेबिनार. येस, सो मला सर्वांना एक सांगायचं आहे की मॅथ्स कॉन्ट्रीब्युटिंग इन वर्ड्स फ्युचर. ओके, मॅथ्स कॉन्ट्रीब्युटिंग इन वर्ड्स फ्युचर, पूर्ण जगाच्या फ्युचरमध्ये मॅथ्स कॉन्ट्रीब्युट करत आहे. ओके, सो मी तुमच्या समोर आता एक चित्र आलेलं आहे, त्या चित्रामधून तुम्हाला काय वाटतं? तुमच्या समोर एक इमेज आलेली आहे, त्या इमेजवरून तुम्हाला काय वाटतंय? बघा बघा बघा, काय वाटतंय तुम्हाला? येस, जस्ट थिंक फॉर 5 to 10 seconds. येस येस येस, ओके ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट, ओके ग्रेट ग्रेट ग्रेट. विवेक, येस येस, विवेक सोनावणे, खूप जणांनी राईट आन्सर दिलेत. ओके, लेट्स कम टू दिस स्लाइड नाव. मॅथमॅटिक्स कॉन्ट्रीब्युटिंग इन वर्ड्स फ्युचर, मॅथ्स हे जगाच्या फ्युचरमध्ये कॉन्ट्रीब्युट करत आहे हे आपण बघत आहोत. सो व्हॉट डू यू अंडरस्टँड फ्रॉम दिस इमेज? या इमेज मधून काय करत आहे? टेक्नॉलॉजी कंट्रोलिंग एव्हरीथिंग नाव,
टेक्नॉलॉजी सगळ्या काय बोलतोय की सगळ्यांना कंट्रोल करते आता टेक्नॉलॉजी. ओके, सो अक्षरशः मानवी मेंदूला, ह्युमन ब्रेनला पण टेक्नॉलॉजी आता कंट्रोल करत आहे. ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट. सो दॅट इज द मेसेज. नेक्स्ट इमेज तुमच्या समोर स्क्रीनवर आली आता. ओके, आणि त्या स्क्रीनवरून मला तुम्हाला सांगायचं वाटतं की यामधून काय दिलंय. सो याच्यामध्ये आपण बेस्ट एक्झाम्पल जे आपण बघितलं, टेक्नॉलॉजी सगळ्यांना कंट्रोल करते. कार, कार बोलतो आपण, कार कार या ड्रायव्हर्स ड्रायव्हरलेस कार होणार आहे फ्युचरमध्ये, आणि हे सर्वांनी ऐकलेलं आहे. आणि या कार्सच्या माझ्या माहिती प्रमाणे अराउंड 5 to 10,000 किलोमीटर पर्यंत त्याचं टेस्टिंग देखील झालेलं आहे. ओके, सो ड्रायव्हर्स लेस कार म्हणजे माणूस नाही चालवणार, टेक्नॉलॉजी सर्वीकडे चालवेल. ओके, मी हे तुम्हाला का सांगतोय, ओके, याचं आन्सर तुम्हाला कळेल पुढे. या नेक्स्ट डे बघा, वर्ल्ड कुठे चाललंय, वर्ल्डचं फ्युचर कुठे, जगाचं फ्युचर कुठे. सो हे छान 3-4 वर्ड्स मी तुम्हाला सांगतोय. एक आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ओके, दुसरं आहे मशीन लर्निंग, तिसरं आहे डीप लर्निंग, आणि चौथं आहे डेटा सायन्स. ह्या 4 गोष्टी जगाच्या भविष्य बदलवणार आहेत. कम ऑन एव्हरीवन, जर तुम्हाला वाटतंय तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता. ओके, सो मला एवढं सांगायचं की टेक्नॉलॉजी सगळ्या गोष्टींना आज कंट्रोल करते. त्याचं बेस्ट एक्झाम्पल, खूप एक्झाम्पल, यातलं एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतोय. ओके, की ड्रायव्हरलेस कार ज्या फ्युचरमध्ये येणार आहेत, ओके, त्याचं टेस्टिंग पण झालेलं आहे. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, डेटा सायन्स, या 4 गोष्टी पूर्ण जग बदलवणार आहे. ओके, आणि या जेजामध्ये सांगतोय तुम्हाला मॅथ्सचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे. आणि वन मोर थिंग, व्हॉट आय वॉन्ट, याच्या बरोबर जे ह्या सगळ्या गोष्टींना जर प्रोग्रामिंगला मॅथ्स बरोबर जी गोष्ट लागते ती आहे लॉजिक. मॅथ्स बरोबर काय लागते, लॉजिक. सो मॅथ्स आणि लॉजिक विल हॅव अ मोर इम्पॉर्टन्स इन फ्युचर. मॅथ्स आणि लॉजिकला या जगामध्ये भविष्यात खूप महत्व येत आहे. आत्ता पण येत आहे, भविष्यात पण येत आहे. सो या स्लाइड मधून मला सर्वांना एक सांगायचं आहे, मॅथ्स अँड लॉजिक विल हॅव अ मोर इम्पॉर्टन्स इन फ्युचर. तुम्हाला वाटत असेल तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता. आणि मला सर्वांनी टाईप करायचं आहे, कम ऑन एव्हरीवन, मॅथ्स प्लस लॉजिक. कम ऑन एव्हरीवन, प्रत्येकाने टाईप करायचंय, प्रत्येकाने टाईप करायचंय मॅथ्स प्लस लॉजिक. ओके, म्हणजे या स्लाइड मधून आपल्याला जे सांगायचं आहे की मॅथ्स आणि लॉजिक याला भविष्यामध्ये खूप महत्व येणार आहे, खूप महत्व येणार आहे. आय होप, यस, कोडिंग, कोडिंग खूप छान एकाने सांगितलंय, प्रमिला जगदाळे, यस, कोडिंग. गव्हर्नमेंटने विचार केला, 6th स्टँडर्ड पासून जवळजवळ स्टुडंट्सला स्कूलमध्ये एक सब्जेक्ट असणार आहे कोडिंग. कोडिंग म्हणजे आपलं प्रोग्रामिंग, जे सॉफ्टवेअर बनवतात, जे प्रोग्रामिंग बनवतात, त्याच्यामधलं कोडिंग त्यांना प्रोग्राम आपल्या गव्हर्नमेंट पण घेऊन येते. जे नवीन शिक्षण पद्धती येणार आहे, ओके, त्याच्यामध्ये ते असणार आहे. यस, थँक्स फॉर गिव्हिंग दिस पॉईंट. यस, मॅथ्स फॉर लॉजिक, मॅथ्स अँड लॉजिक विल हॅव अ मोर फ्युचर. तुम्हाला तुमच्या मुलांना जर पुढे घेऊन जायचं असेल, मुलांना स्टुडंट्सला पुढे लाईफमध्ये ग्रेट काही गोष्टी करायच्या असतील, तर मॅथ्स आणि लॉजिक तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. ओके, दिस इज द फर्स्ट लर्निंग ऑफ टुडे, आजची पहिली लर्निंग आहे, सर्वांनी लक्षात ठेवायची. यस, पुढे आहे लाईफ स्किल्स. लाईफ स्किल्स, लाईफ स्किल्स, लाईफ स्किल्स, लाईफ स्किल म्हणजे काय, जे स्किल्स आपल्याला लागतात डे टू डे लाईफ मध्ये, एव्हरी डे लाईफ मध्ये, जवळजवळ असे स्किल्स की आपण एक मोठे बनतो तेव्हापासून ते आपलं पूर्ण करिअर होईपर्यंत, थ्रू आउट द लाईफ. ओके, आपल्याला जे स्किल्स लागतात त्याला बोलतात लाईफ स्किल्स. लाईफ स्किल्स म्हणजे असे स्किल्स जे आपल्याला आयुष्यभर उपयोगाला पडतात. ओके, सो अशा लाईफ स्किल्स बद्दल WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने काय केलं की याचा सर्वे घेतलाय आणि सांगितलं की कोणते 10 लाईफ स्किल्स महत्वाचे मानवी आयुष्यामध्ये. ओके, सो त्या स्किल्सची मी आता लिस्ट बनवणार आहे तुमच्या समोर. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲटिट्यूड हे स्किल, देन क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग, डिसिजन मेकिंग, लॉजिकल थिंकिंग, सेल्फ अवेअरनेस, देन इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, देन इंटरपर्सनल रिलेशनशिप, देन कोपिंग विथ स्ट्रेस अँड इमोशन्स, अँड 10th आहे एम्पॅथी. ओके, हे जे 10 स्किल्स मी तुमच्या समोर इथे लिहिलेलं आहे, तुमच्या इथे स्क्रीनवरती मी दिसत आहे तुम्हाला, हे 10 स्किल्स वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने काय सांगितलं की हे 10 स्किल्स प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आले पाहिजे, कारण या स्किल्समुळे त्याचं लाईफ खूप सोयीस्कर बनणार आहे. WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणतात. ओके, चालेल, हे 10 स्किल्स यायला पाहिजे. ओके, आता मी तुम्हाला सांगतोय मॅथ्समुळे कुठले, मॅथ्समुळे पण आयुष्यामध्ये लाईफ स्किल डेव्हलप होतात. मॅथ्स डेव्हलप लाईफ स्किल, मॅथ्समुळे पण लाईफमध्ये खूप लाईफ स्किल्स डेव्हलप होतात आपल्या.
ते कोणते स्किल्स आहेत ते आता आपण बघूया. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ऍटिट्यूड आहे, दुसरं एक क्रिटिकल थिंकिंग, तिसरं एक क्रिएटिव्ह थिंकिंग, डिसिजन मेकिंग, लॉजिकल थिंकिंग, सेल्फ अवेअरनेस, ओके, नंतर डिझायर टू अचीव गोल, नेव्हर गिव्ह अप ऍटिट्यूड, क्विक थिंकिंग, ओव्हरकमिंग फेल्युअर. हे जे वेगळे वेगळे गुण आहेत हे मॅथ्स मुळे आयुष्यामध्ये आपल्या माणसाच्या येतात. ज्याचं मॅथ्स स्ट्रॉंग असतं अशा स्टुडंट्सच्या, अशा माणसांच्या आयुष्यामध्ये लॉजिकल थिंकिंग खूप असते, त्यांच्यात प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ऍटिट्यूड खूप असतो, त्यांच्यात क्रिएटिव्ह थिंकिंग असते, क्रिटिकल थिंकिंग असते, डिसिजन मेकिंग थिंग्स असते. हे रिसर्चद्वारे सिद्ध झालेलं आहे. ओके, सो या स्लाइड मधून आपल्याला काय शिकायचंय आता मी तुम्हाला सांगतो. बघा इथे बघा, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितलेले लाईफ स्किल्स आणि मॅथ्सने सांगितलेले लाईफ स्किल्स आपण एक एक कम्पेअर करूया. बघा बघा, पहिला दुसरा, पहिले सहा स्किल्स सेम आहेत. म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितलेत लाईफ स्किल्स, ते लाईफ स्किल्स आपल्याला सांगितलेल्या 10 स्किल्स पैकी 6 स्किल मॅथ्स आपल्या लाईफ मध्ये घेऊन येतो. त्यामुळे मला सांगायचंय मॅथ्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. 6 स्किल्स मॅथ्स घेऊन येतो. मॅथ्स 6 आय राईट 6 लाईफ स्किल्स. जे 10 लाईफ स्किल आहे त्याच्यामधले 6 लाईफ स्किल मॅथ्स मुळे येतात. आपण म्हणतो बऱ्याच वेळा की मॅथ्स लाईफ मध्ये खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे, पण ऍक्च्युअली किती महत्वाचं आहे या स्लाइड मधून आम्हाला, मला वाटतं सर्वांना समजलं असेल. सो सर्वांनी एक टाइप करायचं आहे, यस, एक लिहायचं आहे, मॅथ्स इज इम्पॉर्टंट टू डेव्हलप लाईफ स्किल. मॅथ्स फक्त आपल्या शाळेतल्या पुस्तकात और शाळेच्या परीक्षामध्ये मार्क आणण्यासाठी महत्वाचं तर आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्या आयुष्यामध्ये जे लाईफ स्किल्स लागतात, लाईफ स्किल, त्याच्यासाठी खूप महत्वाचं आहे मॅथ्स. ओके, त्याच्यासाठी खूप महत्वाचं आहे मॅथ्स. तो सर्वांनी टाईप करायचंय मॅथ्स डेव्हलप लाईफ स्किल. कम ऑन एव्हरीवन, सगळ्यांनी टाईप करायचंय मॅथ्स डेव्हलप लाईफ स्किल्स. ओके ओके फाईन. आय थिंक पाऊस पडत आहे बाहेर काही काही ठिकाणी, त्यामुळे कदाचित व्हॉइस ब्रेक होण्याचे चान्सेस राहतील, और मे बी कदाचित थोडं इंटरनेट डिस्कनेक्ट व्हायचा इश्यू होऊ शकतो. सो माझा आवाज जाऊ शकतो, सो कदाचित मला तुम्ही इथे अपडेट करत राहा. ओके, सर्वांनी आपलं नेट चेक करावं, एक रिक्वेस्ट आहे. येस, मॅथ्स डेव्हलप लाईफ स्किल. थँक्स फॉर कमेंटिंग सचिन पाटील. येस, थँक्स फॉर कमेंटिंग. येस 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 तन्मय निकम, प्रियंका तांडेल, पूजा चव्हाण, मधुरा यादव, ओके ओके, गणपती पाटील, कृष्णाजी शिंदे, येस, राकेश ठाकूरजी, भावना ढोकेजी, येस, मनीषा सोनावणे, येस येस, डी के कदम, येस, व्हेरी गुड व्हेरी गुड. सो आय थिंक एव्हरीवन इज अग्री विथ दिस पॉइंट. ओके, लेट्स मूव इट नाव. ओके, अबाउट ट्रेनर, अबाउट ट्रेनर, मला असं म्हणायचं, वुड यू लाईक टू नो मी, वुड यू लाईक टू नो अबाउट मी, तुम्हाला माझ्याबद्दल थोडी माहिती सांगितलेली तुम्हाला चालेल का? ओके, सो यस यस असं टाईप करायचं, यस यस यस. पुढचं मी एक अक्षरशः 7 ते 8 मिनिटं माझ्याबद्दल माहिती सांगणार आहे तुम्हाला. ओके, सो वुड यू लाईक टू नो अबाउट मी, तुम्हाला माझ्याबद्दल थोडी माहिती घ्यायला आवडेल का? ओके, यस टाईप करायचं, ओनली यस यस यस. ओके फाईन, मी माझ्याबद्दल माहिती सांगतोय तुम्हाला थोडस आता. या ओके फाईन, थँक्स थँक्स फॉर कमेंट. या ओके, सो माय नेम इज संतोष बच्छा. ओके, आय एम क्विक मॅथ्स एक्सपर्ट. मला क्विक मॅथ्स करायला खूप आवडतं, म्हणजे मॅथ्स फास्ट फास्ट सोडवण्यासाठी मला लहानपणापासून खूप आवडायचं, आणि मला अक्षरशः मला मजा येते, आणि क्विक मॅथ्स जिथे जिथे यूज होतो तिथे तिथे मी त्याचा वापर करत असतो. आमचं एंजल मॅथ्स अकॅडमी कल्याण येथे आहे. ओके, तिथे आमचं एंजल मॅथ्स अकॅडमी हा आमची अकॅडमी आहे, तिथे आम्ही मॅथ्स आणि मॅथ्सचे वेगवेगळे कोर्सेसचं कोचिंग करतो आम्ही. या, आणि आम्ही ते वेल नोन आहे. आम्ही वेल नोन आहोत कशासाठी, तर अबॅकस आणि वैदिक मॅथ्ससाठी आम्ही वेल नोन आहोत. स्कॉलरशिप एक्झाम जी 5th आणि 8th स्टँडर्ड साठी होते त्याच्यासाठी आम्ही वेल नोन आहोत. नेक्स्ट आहे नवोदय एक्झाम. नवोदय एक्झाम 6th स्टँडर्ड साठी जी होते, जी एक्झाम 5th स्टँडर्डचे मुलं देतात, ज्यामुळे त्यांना 6th स्टँडर्ड साठी ऍडमिशन मिळतात. येस, सो त्या एक्झामसाठी फेमस आहोत. यावर्षी आमची कल्याण तालुक्यातून आमची एक स्टुडंट सिलेक्ट झाली, पूर्ण कल्याण तालुक्यामधून एक स्टुडंट सिलेक्ट झाली नवोदय एक्झामसाठी, ती आमची स्टुडंट आहे. ओके, नेक्स्ट आहे सैनिक स्कूल एक्झाम. सैनिक स्कूल एक्झाम चंद्रपूरला सैनिक स्कूल आहे, तिथे पण आमचा यावर्षी एक स्टुडंट सिलेक्ट झालाय पूर्ण ठाणे जिल्ह्यामधून. ओके, सो पूर्ण एक स्टुडंट सिलेक्ट झाला, तो देखील आमचा स्टुडंट आहे. या, सो नेक्स्ट आहे इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड. या सर्व गोष्टींसाठी आम्ही स्पेशलाइज कोचिंग करतो कल्याणमध्ये. ओके, त्यासाठी आम्ही फेमस आहोत. ओके,
सो माझ्याबद्दल माझं प्रोफेशनल करिअर जवळजवळ मला टोटल 12 वर्षाचा अनुभव आहे. 7 वर्ष मी फार्मा इंडस्ट्रीमध्ये देखील काम केलंय आणि मी इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे काम केलेले आहे. मार्केटिंग, सेल्स, ऑपरेटिंग, ओके, इंटरव्ह्यू घेतलेले आहेत. सो वेगळ्या वेगळ्या प्रकारे सगळ्या फील्डचा मला एक छान अनुभव आलेला आहे आणि जवळजवळ 50 ट्रेनिंग वर्कशॉप्स मी अटेंड केलेले आहेत. ओके, जर माझं एज्युकेशन बघणार तर माझं बीएससी मॅथ्स झालेलं आहे. ओके, माझ्या कॉलेजमध्ये फर्स्ट होतो मी तेव्हा. मी वैदिक मॅथ्स अभ्यास असताना मी ट्रेनर आहे स्पेशल. देन मी स्टुडंट काउन्सिलर आहे. ओके, सर्टिफाईड स्टुडंट काउन्सिलर आहे मी. ओके, आणि मी करिअर काउन्सिलर देखील आहे सर्टिफाईड. तसेच मी ग्राफॉलॉजिस्ट, मी त्याच्यामध्ये प्रॅक्टिस देखील करतो, म्हणजे हँडरायटिंग एक्सपर्ट. म्हणजे एखाद्याचं हँडरायटिंग बघून त्याचं कॅरेक्टर समजणं हे देखील मला गोष्टी कळतात. ओके, दॅट्स द ग्रेट, दॅट्स ग्रेट. ओके, पॅशनेट, अँड आय एम पॅशनेट अबाउट रिडिंग. माझ्याकडे 200 हून जास्त पुस्तक आहेत, 250 हून जास्त पुस्तक आहेत. मला बुक्स रीड करायला खूप आवडतं. या, ओके, फाईन. ओके, सो नेक्स्ट आहे की यस, वैदिक मॅथ्स कोचिंग मी आत्तापर्यंत जवळजवळ 3,000 स्टुडंट्सला केलेला आहे. वैदिक मॅथ्स कोचिंग आत्तापर्यंत गेल्या गेल्या काही वर्षात जवळ 3,000 स्टुडंट्सला मी केलेला आहे. तसेच आमचे दरवर्षी 30 वरून जास्त स्टुडंट्स ऑलिम्पियाड मध्ये वेगळ्या वेगळ्या एक्झाम मध्ये गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, ब्रॉन्झ मेडल आणतात. ओके, तसेच स्कॉलरशिप एक्झाम असते त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट मध्ये मेरिट लिस्ट मध्ये येतात. टोटल 30 स्टुडंट्स आमचे जवळजवळ एव्हरेज दरवर्षी मोठे अचीवमेंट करतात. आणि जवळजवळ आतापर्यंत आम्ही 15,000 हून जास्त स्टुडंट्स आणि पॅरेंट्स पूर्ण जवळजवळ महाराष्ट्रातल्या 6 जिल्ह्यांमध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत. आणि 15,000 स्टुडंट्स आणि पॅरेंट्सला आमचे वेगळे वेगळे मोटिवेशनल सेमिनार्स घेऊन आम्ही पोहोचलेलो आहोत. 15,000 स्टुडंट्सने आमचे काय केलंय की प्रोग्राम अटेंड केलेले आहे. ओके, ग्रेट, ग्रेट, सुपर. ओके, या, सो एवढं आमचं काम चालतं सर. एवढं सगळं जस्ट तुम्हाला माहिती व्हावी त्यासाठी मी सांगते. ओके, हे मला फर्स्ट अवॉर्ड मिळालेला अबॅकस साठी. मी जयपूरला आमचं कॉम्पिटिशन झालेलं, नॅशनल कॉम्पिटिशन. पूर्ण भारतातून 800 मुलं आलेले आणि एकदम चॅम्पियन चॅम्पियन मुलं आलेले. आणि तिथे आम्हाला नॅशनल प्राइज मिळालेलं आमच्या मुलांसाठी. जवळजवळ 11 स्टुडंट आमचे विनर होते. ठाणे वैभव उद्योग पुरस्कार मिळाला आम्हाला. हा मिळाला 1 मे 2018 रोजी. 1 मे हा महाराष्ट्र दिन असतो आणि त्या दिवशी ठाणे जिल्ह्यामधून टॉप 100 उद्योजकांची निवड झाली होती. ओके, जे काहीतरी नाविन्य पद्धतीने करताय. ओके, त्यामध्ये आमचं सिलेक्शन झालं होतं. ओके, यस यस यस, डोंट वरी. ओके, समबडी वॉन्ट्स माय कॉन्टॅक्ट नंबर, वेट, हॅव पेशन्स. मी सांग, शेवटी सांगतो. ओके, सो मला सांगायचं की हे अवॉर्ड मिळताना मला खूप चांगलं वाटलेलं आणि याच्यामध्ये मला स्टुडंट्सचं खूप काय बोलतो की कॉन्ट्रीब्युशन खूप होतं. म्हणजे हे मला स्टुडंट्सवर जे मी एक्सपेरिमेंट करतो त्यासाठी मला या गोष्टी आवडतात. या, नेक्स्ट आहे अर्थसंकेत अवॉर्ड मिळालेला मला 6 सप्टेंबर 2018 रोजी. अर्थसंकेत अवॉर्ड 6 सप्टेंबर 2018 रोजी मिळालेला. हे पण महाराष्ट्रातून काही सिलेक्टेड उद्योजकांना सिलेक्ट करण्यात आलेले, त्यामध्ये माझा हा अवॉर्ड मिळाला होता. आणि सगळ्यात गोष्ट प्राऊड मला वाटतंय, प्राऊड टू शेअर दिस अवॉर्ड विथ स्टुडंट्स ऑन स्टेज. मला हा अवॉर्ड, माझा मी हा अवॉर्ड स्टुडंट्स बरोबर स्टेजवर शेअर केला होता, त्यामुळे मला खूप छान वाटते, खूप छान वाटते. यस 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 यस, ओके, फाईन. सो नेक्स्ट आहे वैदिक मॅथ्स इंटरनॅशनल कॉन्फरन्स. बँगलोरला झाली होती वैदिक मॅथ्स कॉन्फरन्स 2018 रोजी, ऑगस्ट 2018 रोजी. आणि मी तिकडे गेलो होतो. तिकडे मी काही इंटरनॅशनल फॅकल्टीजला भेटलो, लाईक मेरियन फ्लेचर जोहान्सबर्ग साऊथ आफ्रिकेला असतात, या स्वाती मॅडम ज्या बॉस्टॉन USA ला असतात, अमेरिकेला असतात. त्यांच्या समोर मी माझा एक रिसर्च टॉपिक प्रेझेंट केला होता, ऍप्लिकेशन ऑफ वैदिक मॅथ्स इन स्कूल सिलॅबस. ऍप्लिकेशन ऑफ वैदिक मॅथ्स इन स्कूल सिलॅबस हा माझा एक रिसर्च त्यांच्या समोर मी प्रेझेंट केला होता आणि त्यांना खूप आवडला होता तो. तिकडे जाऊन मी अजून काही लोकांना भेटलो, लाईक पीटर ग्रीनवूड. दिस इज इंटरनॅशनल फॅकल्टी ऑफ वैदिक मॅथ्स, ते साऊथ आफ्रिकेला असतात. ओके, नंतर राईट साईडला बघणार आपण तर जेम्स ग्लोवर, हे प्रेसिडेंट आहेत या इंटरनॅशनल वैदिक मॅथ्स फोरमचे. ते UK ला असतात, लंडनला असतात ते. ओके, आणि काय झालं की माझ्या रिसर्चमुळे यांनी मला ऑफर हे केलेलं की ऑफर केलेली मला मेंबरशिप, यांनी इंटरनॅशनल वैदिक मॅथ्स फोरमची मेंबरशिप त्यांनी मला ऑफर दिली. एक इंटरनॅशनल फोरम आहे वैदिक मॅथ्स मोरम, त्याच्यामध्ये त्यांनी मला मेंबरशिप ऑफर केली. सो दॅट्स अ ग्रेट थिंग, दॅट्स ग्रेट थिंग. थँक्स फॉर, बरेच जण मला इथे कॉंग्रॅच्युलेशन, वाव, सुपर असं टाइप करून पाठवत आहे. थँक्स टू एव्हरी वन, थँक्स टू एव्हरी वन, थँक्स टू एव्हरी वन. या, ओके, सो फाईन. सो या, नेक्स्ट आपण या बघणार आहोत आता. या, तसेच आमचे कॉन्फिडन्स बुस्टर नावाने काही मोटिवेशनल सेमिनार मी घेतो 10th स्टँडर्डच्या
स्टुडंटसाठी ज्यांना बोर्ड एक्झामला त्यांना स्पेशल एनर्जी लागते, स्पेशल त्यांचा कॉन्फिडन्स बूस्ट करावा लागतो, स्पेशली त्यांना मोटिवेट करावं लागतं, अशा स्टुडंटसाठी आम्ही काय करतो, मी सेमिनार घेतो तो कॉन्फिडन्स बुस्टर हा प्रोग्राम, कॉन्फिडन्स बुस्टर हा प्रोग्राम मोठ्या मोठ्या सेमिनार हॉलमध्ये होतो, तसेच देखील काही स्कूल्समध्ये देखील मला बोलवलं जातं, स्कूल्समध्ये देखील हा प्रोग्राम घेतला जातो, बऱ्याचशा ठिकाणी स्कूल्स क्लासेस तर्फे देखील हा प्रोग्राम आयोजित केला जातो. ओके, नेक्स्ट आहे आमचे काही आर्टिकल्स काही पेपर्स मध्ये छापून आलेले आहेत, आमच्याबद्दल काही स्टोरीज छापून आलेल्या आहेत, काही बिझनेस मॅगझिनने आमची छान छान ज्या अचीवमेंट्स आहेत त्या देखील शेअर केलेल्या आहेत. स्मार्ट उद्योजक एक बिझनेस मॅगझिन आहे, त्यांनी आमचं शेअर केलं होतं. स्मार्ट उद्योजक एक मॅगझिन महाराष्ट्रात जवळजवळ 2 लाखांहून जास्त उद्योजकांपर्यंत पोहोचते. ओके, येस, काही स्टोरीज देखील आमच्या आल्या होत्या. येस, मला मॅथ बरोबर मोटिवेशनची खूप आवड आहे, मला मॅथ बरोबर मोटिवेशनची खूप आवड आहे. आणि बघा, महाराष्ट्रातले काही ग्रेट मोटिवेशनल स्पीकर्स बरोबर मी होतो. ओके, लाईक स्नेहल कांबळे हे मोटिवेशनल स्पीकर आहेत. नेक्स्ट, यांचे खूप युट्यूबवर व्हिडिओज बघितले असतील तुम्ही. नेक्स्ट आहे मिस्टर आनंद नाडकर्णी, हे खूप मोठे डॉक्टर आहेत, खूप मोठे मानसोपचार तज्ञ आहेत आणि यांना जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 5 स्टेट अवॉर्ड त्यांना मिळालेले आतापर्यंत. डॉक्टरांचे मी बोलतो त्यांचे स्टुडंट्स बाहेरच्या देशातून पण स्टुडंट्स त्यांच्याकडे शिकायला येतात. इट्स अ ग्रेट पर्सन, ग्रेट पर्सन. जर त्यांचा वेद कार्यक्रम जर तुम्ही ऐकला असेल कधी, सो महाराष्ट्रभर तो फेमस आहे तो कॉल प्रोग्राम त्यांचा. ओके, सो अशा ग्रेट लोकांना, मोटिवेशनल लोकांना मला भेटायला खूप आवडतं, त्यामुळे मला मोटिवेशन मिळते. यस यस यस. ओके, तसेच महाराष्ट्रातले मोटिवेशनल स्पीकर, तसे इंटरनॅशनल स्पीकर्सला देखील मी भेटलो आहे. ओके, या सो हा एक निक हॅलिक म्हणून, ते ऑस्ट्रेलियाचे आहेत आणि इज अ इंटरनॅशनल स्पीकर्स आणि स्पेस ट्रॅव्हलर आहे ते. स्पेस मध्ये त्यांनी ट्रॅव्हल केलेला आहे. इज व्हेरी क्रेझी पर्सन, व्हेरी क्रेझी पर्सन. नंतर बघणार आपण थॅडेस लॉरेन्स. थॅडेस लॉरेन्स हे सिंगापूरचे आहेत, इंटरनॅशनल स्पीकर आहेत, ट्रेनर आहेत, ऑथर आहेत. इज अ अमेझिंग पर्सन, अमेझिंग पर्सन, अमेझिंग. एकदा आम्ही यांचा 3 दिवसाचा प्रोग्राम अटेंड केला होता, आम्ही थॅडेस लॉरेन्स यांचा, आणि सकाळी 9 ते रात्री 9 12 तास प्रोग्राम चालायचा 3 दिवसासाठी. आणि तुम्हाला विश्वास नाही पडणार, 3 दिवस आम्ही एका मिनिटासाठी पण झोपलो नाही. त्या माणसाने एवढी जबरदस्त एनर्जी आमच्या 3 दिवस आम्हाला दिली होती. एवढे मोटिवेशनल, ग्रेट मोटिवेशनल स्पीकर्सने मी जाऊन भेटलो, त्यामुळे मला देखील ग्रेट एनर्जी मिळते. ओके, थँक्स 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 थँक्स. येस येस येस. ओके, थँक्यू सो मच. ओके, टीचिंग, टीचिंग माझ्यासाठी काय आहे, टीचिंग माझ्यासाठी काय आहे. टीचिंग इज बिल्डिंग क्युरियोसिटी टू डिस्कवर न्यू नॉलेज. टीचिंग मीन्स टू बिल्ड क्युरियोसिटी टू बिल्ड टू डिस्कवर न्यू नॉलेज. नवीन नॉलेज मिळवण्यासाठी मला सांगायचंय की जी क्युरियोसिटी बिल्ड करावी लागते त्यालाच टीचिंग म्हणतात असं मला वाटतंय. ओके, थँक्स. ओके, माझं विजन, आमचं विजन काय आहे, टू ब्रिंग मोटिवेशन टू मेक प्लेजरेबल मॅथ्स लर्निंग एक्सपिरियन्स ग्लोबली. आमचं मोटिवेशनल हे आहे, आमचं विजन आहे टू ब्रिंग मोटिवेशन टू मेक प्लेजरेबल मॅथ्स लर्निंग एक्सपिरियन्स ग्लोबली. आपण बघितलं मॅथ्स मध्ये खूप स्ट्रगल मुलं करतात, मॅथ्सची भीती वाटते, त्यात कन्फ्युजन होतं, अजून पण बऱ्याच मुलांना त्या गोष्टी होतात. सो मला सांगायचं हेच आहे की अशा स्टुडंट्सला मला सांगायचं, अशा स्टुडंट्सला आम्हाला त्यांचा मॅथ्स लर्निंग एक्सपिरियन्स खूप छान करायचं आहे. सो टू ब्रिंग मोटिवेशन टू मेक प्लेजरेबल मॅथ्स लर्निंग एक्सपिरियन्स ग्लोबली, दॅट्स माय विजन, दॅट्स माय विजन. मिशन स्टेटमेंट, मिशन स्टेटमेंट नक्की कसं करायचं, टू मोटिवेट 10 लाख+ स्टुडंट्स टू इम्प्रूव्ह मॅथ्स कॅल्क्युलेशन स्पीड बाय टीचिंग क्विक मॅथ्स टेक्निक्स. क्विक मॅथ्स हा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये आम्ही काही इंटरेस्टिंग टेक्निक्स शिकवतो, त्याद्वारे मला सर्व मुलांचा मॅथ्सचा कॅल्क्युलेशनचा स्पीड वाढवायचा आहे. दॅट्स माय विजन, दॅट्स माय विजन, दॅट्स माय मिशन. ओके, थँक्स फॉर अंडरस्टँडिंग, थँक्स फॉर लिसनिंग मी सो पेशन्सली. येस, ओके, फाईन, थँक्स थँक्स थँक्स. ओके ओके, अजित साळवी यांनी टाकले अरिथमोफोबिया म्हणजे काय, अरिथमोफोबिया म्हणजे नंबरचा फोबिया. येस, ओके. सो आता सर मी माझ्याबद्दल माहिती तर सांगितली, आय होप तुम्हाला सर्वांना आवडली असणार आणि तुम्ही खूप छान मला अप्रिशिएशन पण दिलं, खूप छान कमेंट्स पण दिल्या. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. आणि आता आपण पुढे बघणार आहोत एक ब्रेन टेस्ट. ओके, मी सर्व स्टुडंटची एक छान ब्रेन टेस्ट घेणार आहे आता. आणि गेट रेडी फॉर ब्रेन टेस्ट, गेट रेडी फॉर ब्रेन टेस्ट. आपण आता सर्वांची एक ब्रेन टेस्ट घेणार आहोत. ओके, सर्वांना काउंट करायचंय. आणि या ब्रेन टेस्ट का घेणार आहोत की आपला ब्रेन ऍक्टिव्ह आणि डॅमेज किती झालाय ते चेक करण्यासाठी टेस्ट घेणार आहोत आपण. ओके, आपला ब्रेन किती ऍक्टिव्ह आणि डॅमेज झालाय ते आपण चेक करण्यासाठी टेस्ट घेणार आहोत. मी तुम्हाला 4 क्वेश्चन्स विचारणार आहे. ओके, 4 क्वेश्चन्स विचारणार आहे तुम्हाला मी, आणि त्याचे तुम्हाला येस और नो आन्सर द्यायचे. किती? येस और नो आन्सर द्यायचे.
आणि चार क्वेश्चन झाल्यावर मला तुम्हाला मी काही प्रश्न विचारेल. ओके यस 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 ओके. बरेच स्टुडंट्स मध्ये तुम्ही बघितलं असेल की त्यांच्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला ब्रेन टेस्ट झाल्यावरती कळतील. ओके यस. तुम्हाला असं मला असं विचारायचं आहे, तुम्हाला और तुमच्या मुलांमध्ये तुम्ही बघितलंय का तुमचं डिस्ट्रॅक्शन वाढलेलं आहे, म्हणजे तुम्ही लगेच डिस्ट्रॅक्ट होताय, मे बी मोबाईलमुळे, टीव्हीमुळे, कम्प्युटर लॅपटॉपमुळे, इंटरनेटमुळे. ओके, त्यामुळे मला असं वाटतं की डिस्ट्रॅक्शन आपलं वाढलं आहे का. ओके, जर तुम्हाला यस वाटत असेल तर तुम्ही स्वतःला यस सांगा आणि वन यस काउंट करा. ओके, वन यस काउंट करा. ओके या, जर यस असेल तर. सेकंड आहे रेड्यूस कॉन्सन्ट्रेशन. रेड्यूस कॉन्सन्ट्रेशन, तुमचं असं वाटतंय का तुम्हाला और तुमच्या मुलांमध्ये कॉन्सन्ट्रेशन रेड्यूस झालेलं आहे, म्हणजे तुम्ही जास्त वेळ तुम्ही कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत, जास्त वेळ मुलं अभ्यासाला नाही बघू शकत, लगेच उठतात, लगेच इकडे तिकडे बघायला लागतात, जास्त वेळ बसू नाही शकत. ओके, सो असं रेड्यूस कॉन्सन्ट्रेशन, कॉन्सन्ट्रेशन रेड्यूस झालं असेल तर तुम्ही यस बोलू शकता. यस यस ओके या. नेक्स्ट आहे थर्ड, शॉर्ट टेम्पर म्हणजे अग्रेसिव्ह. म्हणजे तुम्हाला असं बघितलंय का तुम्ही तुमच्यामध्ये और तुमच्या मुलांमध्ये थोडासा चिडचिडपणा आलेला आहे, थोडस अग्रेसिव्ह बिहेवियर तुम्ही बघितलंय का, और मुलांना पटकन राग येतोय का. ओके, असे काही बिहेवियर तुम्हाला जाणवत असतील तर तुम्ही यस काउंट करू शकता. ओके यस काउंट करू शकता. यस 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 यस. नेक्स्ट आहे हेडेक प्रॉब्लेम, आईज प्रॉब्लेम. काही स्टुडंट्सला मोबाईल जास्त झाल्यामुळे त्यांना डोकं दुखतंय, त्यांचे डोळे दुखतायत. ओके, डोळे लाल होतात, असे काही प्रॉब्लेम्स त्यांना जाणवत असतात. ओके, असे काही प्रॉब्लेम्स तुमच्या मुलांमध्ये असतील तर तुम्ही नक्की टाईप करू शकता. ओके, स्वतः यस काउंट करा, यस काउंट करा. ओके, सो आता चार क्वेश्चन्स तुम्हाला मी स्क्रीनवरती दिले, सो तुम्ही काउंट करायचे तुमचे किती यस आहेत. हा म्हणजे पहिला हा यस असेल, हा दुसरा असेल, तिसरा असेल, चौथा असेल. ओके, जर चार पैकी तुमचे टू यस असतील, चार पैकी टू यस असतील, किती यस आहे तुम्हाला काउंट करून पाठवा प्लीज. कमेंट कमेंट नाव, कमेंट नाव. खूप छान छान कमेंट करताय, आय एम रिअली हॅपी फॉर स्टुडंट्स. जबरदस्त धमाकेदार कमेंट्स करताय सर्वजण. ऑसम ऑसम, जबरदस्त जबरदस्त. यस 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 ओके. सो असं चार पैकी किती यस आहे. ओके, चार पैकी चार यस आहे, चार पैकी दोन यस आहे, तीन यस आहे. ओके, फोर यस आहे. ग्रेट ग्रेट ग्रेट, थँक्स फॉर युअर ऑनेस्ट रिप्लाय. मला एवढं सांगायचं, जर तुमचे दोन आणि दोनच्या पुढे यस असतील, दोन तीन चार यस असतील, तर मला सांगायचंय की तुमच्या आपल्या ब्रेनला डॅमेज व्हायला सुरुवात झालेली आहे, आपल्या ब्रेनला डॅमेज व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि या ब्रेनचं डॅमेज होण्याचं कारण आहे ब्रेन डॅमेजिंग हॅबिट्स. याचं ब्रेनचं डॅमेज होण्याचं मेन कारण आहे ब्रेन डॅमेजिंग हॅबिट्स. ओके, सो अशा फाय ब्रेन डॅमेजिंग हॅबिट्स आहेत, ते मी आता क्विकली बघणार सांगणार आहे तुम्हाला कुठल्या कुठल्या ब्रेन डॅमेजिंग हॅबिट्स आहेत ज्या आपल्या मुलांचं ब्रेन डॅमेज करतात. ओके, सो सर्वांनी क्विकली फटाफट पण लिहून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे नोटबुक पेन घेऊन तुम्ही रेडी असाल, फटाफट फक्त नावं तुम्ही लिहून घ्यायचे. ओके या, सो फर्स्ट ब्रेन डॅमेजिंग हॅबिट आहे एक्स्ट्रा यूज ऑफ मोबाईल. आपण हे मुलं जेवढे एक्स्ट्रा मोबाईल यूज करतात त्यामुळे त्यांचा ब्रेन डॅमेज होत आहे. ओके, त्यामुळे मुलांचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, त्यांचं डिस्ट्रॅक्शन वाढतंय, पटकन राग येतो त्या मुलांना. ओके यस, एवढ्या सगळ्या गोष्टी होतात. आणि मी तर बऱ्याच वेळा बघितलं पालक देखील आपल्या मुलांच्या हातातून मोबाईल घेऊ नाही शकत अशी अवस्था झालेली आहे. ओके, मी हे प्रॉब्लेम डिस्कस करतोय आणि याला सोल्युशन मॅथ्स कसं मी तुम्हाला सांगणार आहे आता. ओके, नेक्स्ट आहे स्किपिंग ब्रेकफास्ट. बरेच वेळा मी असं बघितलंय स्टुडंट सकाळी सकाळी ब्रेकफास्ट न करता स्कूलमध्ये जातात आणि त्यामुळे त्यांचं शाळेमध्ये पहिल्या काही लेक्चर्समध्ये त्यांचं काय बोलतो की त्यांचं लक्ष लागत नाही आणि कदाचित जवळजवळ 10 वाजता एक रिसेस होते, मधली सुट्टी होते, तर त्याच्या अगोदरच्या 1-2 लेक्चरमध्येच मुलं हळूच डबा उघडतात आणि हळूच खायला स्टार्ट करतात. ओके, सो सकाळी सकाळी ब्रेकफास्ट स्किप केल्यामुळे आपल्या ब्रेनला ऊर्जा नाही मिळत, त्यामुळे आपलं ब्रेन डॅमेज होतोय असं मला म्हणायचं आहे. ओके, सो इथे बरेच स्टुडंट्स असतील आणि पॅरेंट्सला पण माहिती असेल आपले मुलं सकाळी सकाळी ब्रेकफास्ट करायला नाटक करतात. स्पेशली मी बोलतोय गर्ल्स, स्पेशली गर्ल्सला प्रॉब्लेम हा जास्त असतो. नेक्स्ट आहे लॅक ऑफ प्रॉपर स्लीप. आपले बरेचसे मुलं रात्री लेट पर्यंत झोपत नाहीत, 12, 1, 1.5 वाजता, 2 वाजता झोपायला. ओके, सो ती मग काय होतं की नेक्स्ट डे लेक्चरमध्ये मुलं स्कूल्समध्ये क्लासमध्ये मुलं झोपतात. ओके, सो झोप ही व्यवस्थित झालीच पाहिजे. झोप न झाल्यामुळे आपला ब्रेन डॅमेज होतोय. नेक्स्ट आहे ओव्हर इटिंग. ओव्हर इटिंग जास्त खाल्ल्यामुळे आजकाल तुम्ही बघा बरेचसे स्टुडंट सध्या लॉकडाऊनमुळे 6-7 महिने थोडा आराम आहे, नाहीतर प्रत्येक मुलगा एवढं बाहेरचे खायचे, ती चायनीज शेजवान चटणी, चायनीज भेल, असे वडापाव, समोसा, असे पिझ्झा, वेगळे वेगळे पदार्थ भरपूर मुलांना लागायचे आणि रोज लागायचे. मी सांगतो बरेचसे स्टुडंट्सला लागायचे पदार्थ, त्यामुळे काय होतं या फास्ट फूडमुळे आपल्या ब्रेनला डॅमेज होतो. आपण ब्रेन डॅमेजिंग हॅबिट्स बघतोय.
सो लॅक ऑफ चॅलेंजिंग ऍक्टिव्हिटीज. ओके, बऱ्याच वेळा आपल्या मुलांना आपण इनफ चॅलेंजिंग ऍक्टिव्हिटी नाही देत, इनफ चॅलेंजिंग ऍक्टिव्हिटी नाही देत. ओके, आपण त्यामुळे काय होतो, टीचर्सकडून कधी पण त्यांना चॅलेंजिंग ऍक्टिव्हिटी नाही मिळत. सो मला सांगायचंय की त्यामुळे मुलं बोर होतात, त्यांना मग चॅलेंजिंग नसल्यामुळे थकतात आणि त्यांच्यामध्ये अशी एक नवीन ऊर्जा नाही निर्माण होत, नवीन एनर्जी निर्माण नाही होत, त्यांच्यामध्ये एक चॅलेंजिंग स्पिरिट निर्माण नाही होत. ओके, सो दीज आर द 5 ब्रेन डॅमेजिंग हॅबिट्स आपण बघितले आता, आणि याचं सोल्युशन मी तुम्हाला सांगतोय. ओके, वाय शुड वी लर्न मॅथ्स, आपण मॅथ्स का शिकलं पाहिजे त्याचं मी तुम्हाला एक कारण देतो. एक PhD रिसर्च स्टडी नावाची एक रिसर्च ऑर्गनायझेशन आहे जी रिसर्च करत असते, PhD रिसर्च स्टडी नावाची. त्यांचं असं म्हणणं आहे की मॅथ्स इज अ एक्सिलंट ब्रेन बुस्टर, मॅथ्स इज अ ब्रेन बुस्टर, मॅथ्स इज अ एक्सिलंट ब्रेन बुस्टर. आणि आपण आत्ता ज्या 5 ब्रेन डॅमेजिंग हॅबिट्स बघितल्या आहेत, त्या ब्रेन डॅमेजिंग हॅबिट्सला त्याच्यावरती सोल्युशन म्हणून, त्याच्यावर तुम्ही असं म्हणा, त्याच्यावर औषध म्हणून तुम्ही बोलेल की मॅथ्स हे आपण शिकलं पाहिजे. मॅथ्स इज अ एक्सिलंट ब्रेन बुस्टर, आपल्या ब्रेनला बुस्ट करतो, त्याला मस्त ऍक्टिव्हेट करतो, हा मॅथ्स हा सब्जेक्ट आहे, हे या रिसर्च स्टडीद्वारे सांगितलेलं आहे. ओके, सो सर्वांनी एक टाईप करायचंय, मॅथ्स इज अ एक्सिलंट ब्रेन बुस्टर. ओके, मॅथ्स ब्रेन बुस्टर असं टाईप करायचंय. कम ऑन एव्हरीवन, कम ऑन, कम ऑन, कम ऑन, कम ऑन, कम ऑन. ओके, मॅथ्स इज अ ब्रेन बुस्टर, कम ऑन एव्हरीवन शुड टाईप मॅथ्स इज अ ब्रेन बुस्टर. ओके ओके, कोणी विनाकारण जास्त कमेंट करत असेल तर करू नका प्लीज, रिक्वेस्ट. ओके, या जेवढं बोलते तेवढंच कोणी कमेंट करा. ओके, दॅट्स अ रिक्वेस्ट. या, काही जणांना कमेंट करायला प्रॉब्लेम येतो. या, ओके, रेंज नसेल तर थोडा वेळ थांबा तुम्ही. ओके, या, येईल येईल, फाईन. मॅथ्स इज अ ब्रेन बुस्टर, आजची लर्निंग आहे मॅथ्स इज अ ब्रेन बुस्टर. या स्लाइडचा पण तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा असं मी तुम्हाला सांगतोय. ओके, फाईन फाईन फाईन. ओके, सो मला सर्वांना सांगायचं, आपण आता घेणार आहोत मिरर टेस्ट, आपण आता घेणार आहोत मिरर टेस्ट घेणार आहोत आपण आता मिरर टेस्ट. ओके, एक्सिलंट मिरर टेस्ट मी आता घेणार आहे. आणि काही काही पालकांना कधी कधी काय होतं की आपल्याला असं वाटतं की मुलांमध्ये कधी कधी मुलांमध्ये शाळेचे मार्क्स आले, मुलांमध्ये चांगले मार्क्स आले तर मुलं हुशार आहे असं आपल्याला वाटतं. ओके, सो मला सर्वांना सांगायचं की आता आपण एक मिरर टेस्ट घेणार आहोत आणि मिरर टेस्ट मधून आपलं स्वतःचं मॅथ्स चेक करणार आहोत. सो आय एम शुअर सर्वांनी आपलं नोटबुक पेन घेऊन रेडी राहायचंय. कम ऑन एव्हरीवन, लेट्स गेट रेडी फॉर मिरर टेस्ट. मिरर टेस्टचा अर्थ पण मी तुम्हाला सांगणार आहे, नंतर सांगणार आहे. ओके, फक्त मी 2 क्वेश्चन्स विचारणार आहे तुम्हाला. सो आर यू रेडी फॉर मिरर टेस्ट, आर यू रेडी फॉर मिरर टेस्ट. सो यू कॅन टाईप रेडी फॉर मिरर टेस्ट. कम ऑन एव्हरीवन, नोटबुक पेन घेऊन तुम्हाला रेडी राहायचंय. या, सो फर्स्ट क्वेश्चन ऑन युअर स्क्रीन ऑफ मिरर टेस्ट, तुम्हाला 30 सेकंड मध्ये त्याचा आन्सर द्यायचा आहे. You have to give answer in just 30 seconds. 30 seconds. Notebook pen ready paiji. Parents asthil. The parents nahi bagai chai. Okay. Fine. Okay. Yes. So, me tumhala ta ek question takto hai. Tumche screen varthi question ala hai. In a clock, what is the angle between hour hand and minute hand? Eka ghadala madhe. Okay. Jo apla taas kata asto ani minute kata asto. Hour hand and minute hand. Tacha madhe angle kiti asto. To me time tumhala ta patavun screen varthi hai. 12:15. ओके, 12:15 कोणता अँगल असतो अवर हँड आणि मिनिट हँड मध्ये? ओके, दुपारी 12:15 तास काटा आणि मिनिट काटा याच्यामध्ये कोणता अँगल असतो? ओके सर, मी आता ऑप्शन तुमच्या समोर स्क्रीनवर देतोय. ऑब्ट्यूस अँगल, ऑप्शन बी आहे राईट अँगल, ऑप्शन सी आहे स्ट्रेट अँगल, अँड डी आहे नन ऑफ दिस. ओके, सो 4 ऑप्शन तुमच्या समोर स्क्रीनवरती आहेत. ओके, ऑब्ट्यूस अँगल, ऑप्शन बी राईट अँगल, ऑप्शन सी स्ट्रेट अँगल, ऑप्शन डी नन ऑफ दिस. या 4 पैकी कोणतं ऑप्शन असं तुम्हाला वाटते? ओके, यस राईट अँगल असेल तर सेकंड ऑप्शन, 90 डिग्री असेल तर करू शकता. येस, ऑलमोस्ट बघा सर्वांचं राईट अँगल ऑलमोस्ट 80% स्टुडंटचा अँगल आन्सर आहे, राईट अँगल येत आहे. ओके, यस काही जण ऑप्शन ए बोलताय. ओके, काही जण ऑप्शन डी बोलताय. ओके, ग्रेट राईट अँगल. ओके, बघा इथे तुम्ही सर्वांनी आता ऑलमोस्ट मोर दॅन 60-70% जणांचा आन्सर आहे ऑप्शन राईट बी. ओके, सो 30 सेकंड ओव्हर. मला एवढं तुम्हाला सांगायचं, तुमच्या स्क्रीन वरती मी आता एक सर्कल ड्रॉ करतोय. ओके, सर्कल एक ड्रॉ करतोय. ओके, फाईन. सो आपण एक अंदाज बघूया की हे एक घड्याळ आहे असं आपण एक कन्सिडर करूया. ओके ओके, फाईन. ओके, वॉच आहे आणि 12:15 मला बोलायचं, 12:15 म्हणजे किती? आपला मिनिट हँड 3 वरती असणार आहे. ओके, आणि आपला
जो एक जो हैंड है, अवर हैंड, अवर हैंड, ओके, तास काटा आपला, अरे ओके, ओके एक मिनट, सर्कल थोड़ा सा जरा, या आपला जो तास काटा असणार आहे, तास काटा, सो आपला तो 12 च्या थोड़ा सा पुढे असणार आहे, थोड़ा सा पुढे असणार आहे, तो 12 वरती नसणार आहे, एक्झॅक्टली 12 वरती तो नसणार आहे, तो 12 च्या पुढे असणार आहे, थोड़ा सा 12 च्या पुढे असणार आहे, सो आपला येणारा अँगल राइट अँगल नसून, 90 डिग्री नसून, तो अक्यूट अँगल असणार आहे, अक्यूट अँगल, काही स्टूडेंट्सने अक्यूट अँगल टाइप केलं होतं, म्हणजे 90 पेक्षा थोडा सा कमी असणार आहे, 90 पेक्षा थोडा कसी कमी असणार आहे. बघा आत्ता आपल्याला वाटलं, आता आपल्याला वाटलं की राईट अँगल आन्सर असेल, 90 डिग्री आन्सर असेल, पण ऍक्च्युली आन्सर काय होतं, अक्यूट अँगल होतं, ओके, अक्यूट अँगल होतं. सो व्हॉट इज अ लर्निंग फ्रॉम दिस, व्हॉट इज अ लर्निंग फ्रॉम दिस, मला हे सांगायचंय, मॅथ्स अँड लॉजिकल थिंकिंग नीड टू बी लर्न. मला सर्व स्टुडंट्स आणि पॅरेंट्सला सांगायचंय, मॅथ्स आणि लॉजिकल थिंकिंग आपल्याला काय करायचंय, शिकावे लागणार आहे, आपल्याला शिकावे लागणार आहे, मॅथ्स आणि लॉजिकल रिझनिंग आपल्याला शिकावे लागणार आहे, ओके. आजच्या जमान्यामध्ये फक्त आपल्याला पुस्तकातल्या गणिताला महत्व देऊन और चांगले मार्क आले म्हणजे मुलं हुशार आहे, या आपल्याला काय बोलायचं, गैरसमजीतून आपल्याला बाहेर आणायचंय, त्या टॅलेंट बरोबर आपल्याला बाहेरचं लॉजिकल थिंकिंग पण मुलांमध्ये आलं पाहिजे, ओके, ग्रेट. सो आन्सर इज डी, याचा आन्सर आहे ऑप्शन डी, नन ऑफ दिस, याचा आन्सर असणार आहे अक्यूट अँगल, अक्यूट अँगल, ओके. सो मिरर टेस्ट म्हणजे काय, मिरर म्हणजे काय, आरसा, आरसा आपल्याला जे असेल ते खरं दाखवतो. सो मलाही सांगायचंय म्हणजे ह्या क्वेश्चन आपल्याला आपलं खरं स्वरूप दाखवणार आहे, आपल्याला खरं आपलं स्वरूप दाखवणार आहे, ओके, फाईन फाईन, ग्रेट ग्रेट, लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन नाव. सो आर यू रेडी फॉर नेक्स्ट मिरर क्वेश्चन, मिरर टेस्ट क्वेश्चन टू, मिरर क्वेश्चन टेस्ट क्वेश्चन टू, ओके. आता आपल्याला साईन यूज करायची आहे, ओके, दोनच क्वेश्चन आहे आपल्या टेस्टमध्ये, सेकंड क्वेश्चन तुमच्या समोर स्क्रीनवरती आहे, मिरर टेस्ट क्वेश्चन टू, मिरर टेस्ट क्वेश्चन टू तुमच्या समोर स्क्रीन वरती आला आता, ओके. सो आपल्याला साइन यूज करायचंय, लेस दॅन ग्रेटर दॅन इक्वल टू साइन यूज करायचंय. तुमच्या समोर एक क्वेश्चन आहे 30% आणि मध्ये एक बॉक्स दिलाय आणि एका साईडला 1/3 लिहिलंय. सो तुम्हाला एक ऑप्शन चूज करायचंय, लेस दॅन इक्वल टू और ग्रेटर दॅन, हे तिघांपैकी एक साइन तुम्हाला यूज करायचं आहे आणि या बॉक्स मध्ये फिलअप करायचंय, ओके. सो व्हॉट इज युअर आन्सर, ऑप्शन ए लेस दॅन, ऑप्शन बी ग्रेटर दॅन, ऑप्शन सी इक्वल टू और डी नन ऑफ दिस. सो तुमचा आन्सर काय असणार आहे, तुमचा आन्सर काय असणार, कम ऑन, युअर 30 seconds टू आन्सर, 30 seconds टू आन्सर, तुमच्याकडे 30 seconds असणार आहे टाईप करायला, कम ऑन एव्हरी वन, बी क्विक बी क्विक बी क्विक, येस 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 येस, ग्रेट ग्रेट ग्रेट, नाईस टू सी आन्सर्स, खूप स्टुडंट्सचे आन्सर येत आहे. पण मी बोलतो तुम्हाला लॉजिक, लॉजिक सांगता येईल का तुम्हाला, आन्सर बरोबर तुम्हाला लॉजिक सांगता येईल का, लॉजिक लॉजिक सांगता येईल का, या या ओके, 1/3 जस्ट अ नंबर, 30% बॉक्स आहे आणि 1/3 आहे. एनीबडी कॅन टेल मी द लॉजिक, लॉजिक कोणाला सांगता येईल का, लॉजिक लॉजिक, या ओके फाईन, ओके, टाइम अप टाइम अप, 30 seconds ओव्हर. मी आता एक्सप्लेन करतोय, बघा हे क्वेश्चन्सचा आन्सर आय एम शुअर जर लॉजिक विचारलं तर जवळजवळ 95% स्टुडंटला नाही सांगता येणार, 95% स्टुडंट्सला नाही सांगता येणार, मला एवढं सांगायचंय, ओके. सो बघा आता 30% आपण 30% लिहूया इथे, ओके, पण 1/3 आहे, 1/3 ला आपण कधी पण आपल्याला दोन साईड कम्पेअर करायचे, दोन नंबर्स कम्पेअर करायचे तर दोन्ही नंबर्स आपले इक्वल, काय बोलते, इक्वल युनिटमध्ये असले पाहिजे ते, ओके. सो 1/3 ला आपण परसेंटेज मध्ये कन्वर्ट करायचे, सो इट विल बिकम ते 33.33% बनणार, ओके. सो त्याला मी परसेंटेज मध्ये कन्वर्ट करायसाठी 100 ने मल्टीप्लाय केलेलं, ओके फाईन. सो आता मी तुमच्या समोर स्क्रीन वरती दोन्ही साईडला परसेंटेज वाला नंबर लिहिलाय, ओके. आता सर्वांना आन्सर द्यायला खूप सोपं पडेल की 30% और 33.33% कोणता नंबर ग्रेटर आहे. सो सो ऑप्शन, सो 33.33 इज ग्रेटर आणि ऑप्शन ए इज द राईट वन, ओके. सो दिस इज द लॉजिक, दिस इज द लॉजिक, यस यस यस, ग्रेट 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 ग्रेट, अथर्व जगदाले, सुपर सुपर. सो मला असं म्हणायचं सर्वांना हा क्वेश्चन बघून नक्कीच मजा आली असेल, ओके, नक्कीच मजा आली असेल, नक्कीच मजा आली असेल, यस ग्रेट ग्रेट, ऑप्शन इज द राईट वन, ऑप्शन इज द राईट वन. सो मला एवढं सांगायचं आहे, स्कूलमध्ये आय एम शुअर खूप जणांना याचा लॉजिक नाही सांगता येणार आणि याच्यातून लर्निंग आपली एक आहे अशी की वी लर्न मॅथ्स ओनली टू गेट मार्क्स इन स्कूल एक्झाम,
स्कूलच्या एक्झाम मध्ये फक्त मार्क्स मिळवण्यासाठी बरेचसे स्टुडंट्स अभ्यास करतात. आपण अभ्यास करतो, बरेचसे स्टुडंट्स अभ्यास करतात, मी बघितलंय आणि मला समोर स्टुडंट सांगतात की फक्त एक्झाम मध्ये मार्क्स मिळवण्यासाठी आपण अभ्यास करतो. सो आपल्याला अभ्यास करायचा आहे की आपल्याला मॅथ्सची आवड लागावी म्हणून अभ्यास करायचा आहे. ग्रेट ग्रेट. तेजस्विनी पवार यस, मृणाल काळे यस, अथर्व जगदाळे यस, ओके प्रणोती रोटे, सुनीता मल मालुंदे, ओके किरण कुमार यस यस यस, ग्रेट ग्रेट ग्रेट. सो दॅट्स द ग्रेट क्वेश्चन, ग्रेट क्वेश्चन. आय एम शुअर यू मस्ट बी एन्जॉईंग. सो दिस इज द प्रॉब्लेम. आपण फक्त स्कूलमध्ये एक्झाम मध्ये मार्क्स मिळवण्यासाठी अभ्यास करतो, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. ओके सो मला बोलायचं, तुम्ही जे एफर्ट्स घेतले आहेत त्या सर्व स्टुडंट्सनी, सर्व स्टुडंट्सनी जे एफर्ट्स घेतले त्यासाठी मला बोलायचंय, यू आर जस्ट ऑसम स्टुडंट. सर्व स्टुडंट्स तू काय बोलायचंय, ऊर्जा द्यायची आहे, स्टार द्यायचा आहे, यू आर जस्ट ऑसम. सर्व स्टुडंट्सचं मला एकदा अप्रिशिएशन करायचंय. तुम्ही जे एफर्ट्स घेतले आत्ता, ओके तुमचं आन्सर राईट आलं असेल, रॉंग आलं असेल, नो प्रॉब्लेम, पण मला असं म्हणायचंय की यू आर जस्ट ऑसम. ओके फाईन. सो मॅथ्स बरोबर आपल्याला लॉजिक पण शिकायचंय आणि आपल्याला मॅथ्स फक्त स्कूल्समध्ये एक्झाम मध्ये मार्क्स मिळवण्यासाठी नाही, तर आपल्याला चांगल्या काय बोलतो, आपल्याला चांगले लर्न करण्यासाठी आवड म्हणून पण मॅथ्स शिकायचं, हे मला मेसेज या देत म्हणून जायचं होतं. ओके सो यू कॅन राईट युअर स्कोर. दोन क्वेश्चन होते, दोन पैकी किती राईट आले किती रॉंग आले, यू कॅन नक्की तुम्ही तुमचा स्कोर तुमच्या इथे लिहून ठेवा. ओके सो मिरर टेस्ट म्हणजे काय होतं, किती रियालिटी मिरर, एक आरसा कसा असतो, आरसा आरसा काय करतो, आपल्याला जे खरं आहे ते दाखवतो स्वरूप आपलं. ओके सो ह्या मिरर टेस्ट मधून बघा तुमचं स्वरूप, तुमच्या स्टुडंटचं, तुमच्या मुलांचं स्वरूप ऍक्च्युअली तुमच्या समोर येईल की खरंच त्यांना किती कळतंय. फक्त स्कूलमध्ये मॅथ्स मध्ये एक्झाम मध्ये मार्क्स येत आहेत का, लॉजिक पण त्यांचे क्लिअर आहेत, या दोन क्वेश्चन्स मधून तुम्हाला तुमच्या मुलांचं स्वरूप कळेल. यासाठी होतं मिरर टेस्ट, यासाठी होती मिरर टेस्ट. ओके सो हे होतं जरा एकदा. ग्रेट 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 ग्रेट. चला आता पुढे आपण बघणार आहोत की मॅथ्सचे 7 सायकोलॉजिकल फॅक्टर्स आहेत, त्याच्याबद्दल मी क्विकली बघणार आहोत. ओके क्विकली आपण बघणार आहोत आणि हे फास्ट फास्ट मी बघणार आहे. मॅथ्सचे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम काय आहे, ओके पहिला आहे की डिसकॅल्क्युलिया. बऱ्याचशा स्टुडंट्सला काय होतं की मॅथ्स मध्ये कॅल्क्युलेशन करायला प्रॉब्लेम येतो, नंबर्स मध्ये खूप त्यांना कॅल्क्युलेशन मध्ये प्रॉब्लेम येतो. नेक्स्ट आहे डिसग्राफिया. बरेचसे स्टुडंट्सला प्रॉपरली लॉजिकल वेने लिहिता नाही येत, एक स्टेप नंतर दुसरी स्टेप, दुसऱ्या स्टेप नंतर तिसरी स्टेप त्यांना नाही लिहिता येत. ओके मी हे शॉर्टकट थोडा क्विकली घेतोय. डिस्लेक्सिया. बेस्ट तारे जमी पर आपण बघितलेले असेल की डिस्लेक्सिया नावाचा एक आजार असतो त्या स्टुडंटला. डिस म्हणजे डिफिकल्टी, लेक्सिया म्हणजे वर्ड्स, डिफिकल्टी इन वर्ड्स. बघा समोर चित्रामध्ये दिलंय डॉग, डीओजी डॉग आहे पण त्या मुलाला जीओडी असं उलट दिसतं त्याला, हा प्रॉब्लेम असतो डिस्लेक्सियामध्ये. ओके सो आपण सर्वांनी आता एक सायकोलॉजिकल रिझन्स बघत आहोत मॅथ्सचे. एडीएसडी, अटेन्शन डेफिशियंट हायपरसिटी डिसऑर्डर, अंडरस्टँडिंग एडीएसडी, हा प्रॉब्लेम असतो बऱ्याच मुलांना. हायपर ऍक्टिव्ह असतात मुलं, मुलं कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत एका वेळेस, एका वेळेस ते बऱ्याचशा गोष्टी करतात. नेक्स्ट आहे डिसप्रॅक्सिया, डिफिकल्टी इन कोऑर्डिनेशन अँड मुवमेंट. तुम्ही बऱ्याच वेळा असं बघितलं असेल काही काही मुलं असतात त्यांना बुटाची लेस बांधता नाही येत, नक्की तुम्ही बघितलं असणार. ओके सो हा प्रॉब्लेम आहे कोऑर्डिनेशनचा, हा प्रॉब्लेम म्हणतात डिसप्रॅक्सिया, डिसप्रॅक्सियाला म्हणतात. नेक्स्ट आहे डिस्ट्रॅक्शन. ओके अशा काही गोष्टी ज्या आपल्याला अभ्यास करताना डिस्ट्रॅक्ट करतात त्यांना म्हणतात डिस्ट्रॅक्शन. ओके यस, जे आपल्याला अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. ओके त्यामध्ये एक मोबाईल असू शकतो, ओके टीव्ही असू शकतो, या सध्या होणारी आयपीएल असू शकते. नेक्स्ट आहे मॅथ्स एन्झायटी. मॅथ्स एन्झायटी, फिलिंग ऑफ वरी अँड नर्वसनेस ऑफ मॅथ्स. ओके मॅथ्स बद्दल खूप भीती वाटते मुलांना, खूप भीती वाटते मुलांना, एकदम नर्वस फील होतो. मॅथ्स म्हटलं का एकदम बोरिंग वाटतं त्यांना, मॅथ्स म्हटलं का त्यांना असं वाटतं की अरे यार काय अभ्यास करायला पाहिजे मॅथ्सचं, एवढं किचकट मॅथ्स काही मुलांना वाटतं. सो दॅट्स कॉल्ड अ मॅथ्स एन्झायटी. मॅथ्स शब्द ऐकताच बरेच स्टुडंट्स काय बोलतो की त्यांना त्यांना हे होतं की भीती वाटते, खूप भीती वाटते. ओके आणि असे खूप जण बघितले असतील, खूप जण तुम्ही बघितले असणार तुमच्या आजूबाजूला, तुमच्या घरात पण देखील असणार. ओके सो एवढे सगळे प्रॉब्लेम्स आहेत, तर या प्रॉब्लेमचा सोल्युशन्स मला सांगायचं आहे की आपल्याकडे आज तुमच्या सर्व प्रॉब्लेमचे सोल्युशन्स मी घेऊन आलेलो आहे. ओके फाईन 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 फाईन. सो तुमच्या समोर मी आता एक छानपैकी या प्रॉब्लेमचं एक बाहुबली क्वेश्चन्स घेऊन येणार आहे. ओके एक इंटरेस्टिंग असा बाहुबली क्वेश्चन्स घेऊन येणार आहे. आर यू रेडी फॉर बाहुबली क्वेश्चन? आर यू रेडी फॉर बाहुबली क्वेश्चन? आर यू रेडी फॉर बाहुबली क्वेश्चन? सगळ्यांनी टाईप करायचं बाहुबली क्वेश्चन. मी सर्वांसमोर इंटरेस्टिंग स्क्रीनवरती आता एक बाहुबली क्वेश्चन देणार आहे. ओके आणि सगळ्यांना मजा येणार आहे तो बाहुबली क्वेश्चन बघून. कम ऑन एव्हरीवन. यस यस यस.
बाहुबली क्वेश्चन, बाहुबली क्वेश्चन, यस यस बाहुबली क्वेश्चन, खूप छान क्वेश्चन आहे. यस, सर्वांनी नोटबुक पेन घेऊन रेडी राहायचंय. यस 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 यस, ओके फाईन. बाहुबली क्वेश्चन बघा, समोर तुमच्या समोर एक नंबर आलाय स्क्रीनवरती 1000, जवळ 1 वर 15 झिरो आहेत, 15 झिरो आहेत 1 वरती, एवढा मोठा नंबर आहे आणि त्याच्यामधून मायनस करायचा हा नंबर. जर मी तुम्हाला सांगितलं सर्व स्टुडंट्सला की या नंबर मधून एवढा नंबर मायनस करा, तो खूप मोठा प्रश्न वाटतो, खूप मोठा प्रश्न वाटतो. ओके, पण आमच्या क्विक मॅथ्स मध्ये, क्विक मॅथ्स मास्टरीमध्ये, ओके, स्टुडंट्सला हा क्वेश्चन सॉल्व्ह नाही करायचा आहे. फक्त मी तुम्हाला सांगतो बाहुबली क्वेश्चन म्हणजे प्रचंड मोठा क्वेश्चन. असे काही मोठे क्वेश्चन मी मुद्दामून स्टुडंट्सला देतो जेणेकरून त्यांच्या मनातून भीती निघते. ओके, असा प्रश्न माझे स्टुडंट्स काही सेकंदात आन्सर देतात, काही सेकंदात आन्सर देतात. तुम्हाला आन्सर नाही द्यायचं, डोंट वरी. तुम्हाला असे काही क्वेश्चन्स मी इंटरेस्टिंग मुलांना टाकतो, त्यामुळे मॅथ्स इझी बनतं. जे आपण सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स बघितले त्याचं सोल्युशन म्हणून मी असे काही इंटरेस्टिंग क्वेश्चन्स आणलेले आहेत आपल्या क्विक मॅथ्स मास्टरी प्रोग्राममध्ये. ओके, सो इट्स व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. सगळ्यांनी टाईप करा बाहुबली क्वेश्चन, बाहुबली क्वेश्चन, बाहुबली क्वेश्चन कसा वाटला, इंटरेस्टिंग वाटला, तुम्ही टाईप करू शकता. येस येस येस, ओके. So welcome to Quick Maths Mastery. Welcome to Quick Maths Mastery. Welcome to Quick Maths Mastery. Yeah. Yes. Welcome to Quick Maths Mastery. Quick Maths Mastery हा एक छान छान प्रोग्राम आपण घेऊन आलेलो आहोत. ओके, याचा एक 15 दिवसाचा कोर्स सुरुवातीला झाला होता आणि त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो की जवळजवळ 22 जुलै ते 5 ऑगस्ट असे 10-15 दिवस हा एक छान कोर्स लॉन्च झाला होता. नेटबेटद्वारे पूर्ण महाराष्ट्रामध्ये होता, पूर्ण जगात हा कोर्स दिसत होता. जवळजवळ 750 मुलांनी त्यावेळेस जॉईन केलेला कोर्स, 750 मुलांनी त्यावेळेस जॉईन केलेला, 22 जुलैच्या दरम्यान हा कोर्स जॉईन केलेला. आणि महाराष्ट्रातल्या 22 जिल्ह्यांमधून, जवळजवळ 20 शहरांमधून, 5 देशांमधून मुले या कोर्सला जॉईन झाले होते. सो दॅट्स द अमेझिंग सक्सेस स्टोरी ऑफ क्विक मॅथ्स मास्टरी प्रोग्राम. असा एक इंटरेस्टिंग मॅथ्सचा प्रोग्राम आज मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. ऑलमोस्ट 110 स्टुडंट्सनी त्यांचे लिहून त्यांचे अभिप्राय कळवले होते, 40 मुलांनी त्यांचे व्हिडिओ बनवून त्यांचे अभिप्राय कळले होते. त्यांनी कळवलं होतं की त्यांना कोर्स किती प्रचंड प्रमाणात आवडलेला. आणि बेस्ट टेस्टिमोनियल, एक छान गोष्ट मला लिहून आलेली मुलांकडून की पहिले मला मॅथ्सची भीती वाटायची, पण आता मॅथ्स माझा फ्रेंड झालेला आहे, मॅथ्स माझा आता फ्रेंड झालेला आहे. सो दॅट्स द अमेझिंग, दॅट्स अमेझिंग या क्विक मॅथ्स मास्टरी प्रोग्रामचं सक्सेस स्टोरी आहे. क्विक मॅथ्स मास्टरीचा कोर्सचा गोल होता, तो अचीव झाला होता, की मुलांच्या मनातून मॅथ्सचा फिअर घालवणे आणि त्यांच्यामध्ये मॅथ्सचा इंटरेस्ट क्रिएट करणे. असा या क्विक मॅथ्स मास्टरी प्रोग्रामचा 15 दिवसाचा कोर्स, ऑनलाईन कोर्स, एक वेबिनार सिरीज आपण घेतली होती 22 जुलैला आणि त्याची सक्सेस स्टोरी, त्याच्या हायलाइट्स मी तुमच्या समोर शेअर करत आहे. ओके, दॅट्स अमेझिंग. मुलांच्या मनातून मॅथ्सची भीती कशी घालवायची, मॅथ्सला इंटरेस्टिंग कसं करायचं, हे आज आपण आता या कोर्सच्या काही पॉईंट्सद्वारे आपण बघणार आहोत. ओके, सो क्विक मॅथ्स मास्टरी, क्विक मॅथ्स मास्टरी काय आहे. क्विक मॅथ्स मास्टरी मी जवळजवळ गेल्या काही 3000 हून जास्त मुलांना शिकवलेलं आहे आणि त्यांच्यातर्फे मी काही गोष्टी रिसर्च केल्या आणि एक रिसर्च बेस्ड कॉम्बिनेशन मी एका कोर्स घेऊन आलो आहे. आणि क्विक मॅथ्स मास्टरी हा कोर्स, क्विक मॅथ्स मास्टरी हा कोर्स 5th to 10th स्टँडर्डच्या स्टुडंटसाठी आहे. क्विक मॅथ्स मास्टरीमध्ये आहे वेदिक मॅथ्स, वेदिक मॅथ्स आहे क्विक मॅथ्स मास्टरीमध्ये, प्लस ऍप्लिकेशन, ऍप्लिकेशन म्हणजे ते गोष्टी कशा यूज करायच्या. नेक्स्ट आहे लॉजिकल थिंकिंग, नेक्स्ट आहे लॉजिकल थिंकिंग. मॅथ्स बरोबर मुलांचं लॉजिक देखील डेव्हलप झालं पाहिजे. असा एक क्विक मॅथ्स मास्टरी प्रोग्राम मी सर्वांबरोबर आज घेऊन आलेलो आहे. ओके, सो हा कोर्स आहे 5th to 10th स्टँडर्डच्या इंग्लिश सेमी मीडियम आणि मराठी मीडियम या सर्व स्टुडंटसाठी हा कोर्स आहे. इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, सेमी मीडियम या सर्व मुलांसाठी मॅथ्सचा हा कोर्स आम्ही घेऊन आलेलो आहोत. आणि कोर्समध्ये टीचिंग ही आहे इंग्लिश प्लस मराठी या लँग्वेजमध्ये, इंग्लिश प्लस मराठी या लँग्वेज मध्ये आहे. सर यू आर ग्रेट, ओके, ऑसम, वंडरफुल, अमेझिंग. थँक्स सचिन पाटील सर, येस थँक्स सचिन पाटील. ते म्हणते सर यू आर ग्रेट, यू आर ऑसम, यू आर वंडरफुल, यू आर अमेझिंग, थँक्यू सो मच. ओके, थँक्यू सो मच. या, सो असं एक इंटरेस्टिंग क्विक मॅथ्स मास्टरी प्रोग्राम मी घेऊन आलेलो आहे तुमच्या समोर आणि खूप छान पद्धतीने तुमच्या समोर आता मांडणार आहे की किती छान प्रोग्राम आहे या, एवढी जबरदस्त कोर्सची मजा आहे या, कोर्स शिकताना मुलांना एवढी मजा येते आणि त्याच्या काही मजेदार गोष्टी तुमच्यावर मी आता शेअर करणार आहे पुढच्या 15 ते 20 मिनिटात. तर सर्वांनी एकदम छान पद्धतीने ऐकून घ्यायचं आहे. क्विक मॅथ्स मास्टरी हा कोर्स वेदिक मॅथ्स आहे, म्हणजे फास्ट मॅथ्स कॅल्क्युलेशन टेक्निक आहे, ऍप्लिकेशन आहे, लॉजिकल थिंकिंग आहे. सो असा प्रोग्राम आहे 5th to 10th स्टँडर्डच्या स्टुडंटसाठी. ओके, सो क्विक मॅथ्स मास्टरीचा गोल आहे, या कोर्सचा गोल आहे, या कोर्स 2 टप्प्यात विभागलेला आहे. पहिला आहे की 15 डेज चॅलेंज,
15 दिवसाचा एक कोर्स आहे, प्रोग्राम आहे. त्याचा गोल आहे, गोल त्याचा ध्येय आहे की टू रिमूव्ह मॅथ्स फिअर, टू रिमूव्ह मॅथ्स फिअर, मुलांच्या मनातून मॅथ्सचा फिअर घालवणे, टू रिमूव्ह मॅथ्स फिअर अँड टू क्रिएट इंटरेस्ट इन मॅथ्स. मॅथ्सचा फिअर घालवायचा आहे, मॅथ्समध्ये इंटरेस्ट क्रिएट करायचा आहे, हे या कोर्सचा गोल आहे. हा या कोर्सचा गोल आहे. नेक्स्ट आहे 30-day challenge. आता मी तुमच्यावर 30-day challenge कोर्स घेऊन आलोय. त्याचा उद्देश आहे टू डबल द मॅथ्स कॅल्क्युलेशन स्पीड, टू डबल द मॅथ्स कॅल्क्युलेशन स्पीड. कॅल्क्युलेशन स्पीड आपल्याला डबल करायचं आहे, डबल म्हणजे जेवढं फास्ट कॅल्क्युलेशन करणार आणि ते पण एकदम ऍक्युरेट करणार. दॅट्स द अमेझिंग, दॅट्स द पॉवर ऑफ क्विक मॅथ्स मास्टरी. वैदिक मॅथ्स बद्दल आपण थोडक्यात बघूया. वैदिक मॅथ्स हे जुन्या वेदांमधून आलेला आहे. 1965 साली स्वामी भारती कृष्ण तीर्थ यांनी याचा शोध लावला होता, याला रिइन्व्हेंट केलं, त्याचा पुनरुद्धार केला आपण असं बोलूया, जीर्णोद्धार केला, एक बेस्ट वर्ड आहे त्याला. वैदिक मॅथ्समध्ये 16 फॉर्म्युले आणि 13 सब फॉर्म्युले आहेत. ओके, वैदिक मॅथ्स काय करतो, स्टुडंट्सला हेल्प करतं मॅथ्सचा आन्सर क्विकली आणण्यासाठी आणि ऍक्युरेट आणण्यासाठी. मॅथ्सचे आन्सर क्विकली आणि ऍक्युरेटली आणायचे, क्विक आणि ऍक्युरेट म्हणजे क्विक पण आणायचे आणि राईट पण आणायचे. त्यासाठी वैदिक मॅथ्स एक जबरदस्त गोष्ट आहे, जबरदस्त गोष्ट आहे वैदिक मॅथ्स. ओके, ग्रेट ग्रेट. सो तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलेलो आहोत आपण क्विक मॅथ्स मास्टरी. त्याच्यामध्ये पहिला टप्पा आहे वैदिक मॅथ्स, त्याचा नेक्स्ट टप्पा आहे, त्याच्यातला पार्ट आहे ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन मध्ये वैदिक मॅथ्स इज व्हेरी इझी टू लर्न अँड अप्लाय. वैदिक मॅथ्स खूप इझी आहे लर्न करण्यासाठी, शिकण्यासाठी खूप इझी आहे आणि अप्लाय करण्यासाठी पण खूप इझी आहे. आणि ऍप्लिकेशन ऑफ वैदिक मॅथ्स फॉर्म्युलेज इन स्कूल सिलेबस, आपल्या या वैदिक मॅथ्सच्या सर्व फॉर्म्युलेजचा स्कूल सिलेबस मध्ये देखील खूप छान उपयोग येतो असं आपण मी सांगतो आणि खूप छान स्टुडंट्स देखील सांगतात. या नेक्स्ट आहे ऍप्लिकेशन ऑफ फॉर, येस, याचे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी खूप छान ऍप्लिकेशन्स होतात. कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये, ओके, दीपाली क्षीरसागर बोलते सब फॉर्म्युला म्हणजे काय असतं, बघा, सूत्र आणि उपसूत्र असतात. एक सूत्र असतं, त्याच्यात काही टाईप असतात, त्याला उपसूत्र म्हणतात, त्यालाच फॉर्म्युलाला सब फॉर्म्युला असं म्हणतात. थँक्स फॉर आस्किंग मी दिस क्वेश्चन. ओके, या, सो ऍप्लिकेशन ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बोलत होतो आपण. नवोदय एक्झाम, नवोदय एक्झाम त्यांनी ऐकले, नवोदय एक्झाम, येस, त्याच्यामध्ये ज्या अशा काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात, स्कॉलरशिप एक्झाम तुम्ही ऐकलं असेल, राईट, या सैनिक स्कूल एक्झाम तुम्ही ऐकलेलं असेल, नवोदय एक्झाम, स्कॉलरशिप एक्झाम, सैनिक स्कूल एक्झाम. या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये कसं असतं की एका मिनिटात एका मॅथ्सच्या क्वेश्चन्सचा आन्सर आलं पाहिजे असं, तिथे तेवढे क्वेश्चन्स असतात आणि तेवढे क्विकली सॉल्व्ह करायचे असतात. अशा वेळेस काय होतं, स्कूलचं सिलेबसनुसार आपण ते कॅल्क्युलेशन करणं थोडंसं कमी पडतं. त्यावेळेस मुलांनी जर वैदिक मॅथ्सच्या टेक्निक यूज केल्या तर मुलं नक्कीच ते क्वेश्चन आन्सर एका मिनिटात काढू शकतात. त्यासाठी मी बोलेल नवोदय, स्कॉलरशिप एक्झाम, 5th आणि 8, सैनिक स्कूल सारख्या एक्झाम देणाऱ्या प्रत्येक स्टुडंट्सनी क्विक मॅथ्स मास्टरी हा कोर्स केलाच पाहिजे. प्रत्येक स्टुडंटने हा कोर्स केलाच पाहिजे. सुपर. नेक्स्ट आहे लॉजिकल थिंकिंग. या कोर्समध्ये लॉजिकल थिंकिंग पण आपण ऍड केलेली आहे. लॉजिकल थिंकिंगचे मी तुम्हाला बेनिफिट सांगतो. ओके, या चित्रावरून तुम्हाला बघते दिसतंय, लेफ्ट साइड, राईट साइडला एक चित्र आहे, त्यामध्ये बघा, एक लेफ्ट साइडच्या चित्रामध्ये एक धा म्हणजे डोक्यामध्ये एक सफेद असं बोलूया की धागे आहेत. ओके, खूप त्या धाग्यांचा गुंता झालेला आहे. आणि राईट साइडला एक आहे, त्याच्या डोक्यामध्ये धागे आहेत पण ते सिस्टमॅटिकली गोल 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 करून ठेवलेले आहेत. ओके, सांगायचा उद्देश हाच आहे की लॉजिकल थिंकिंग आणि एक मिक्स थिंकिंग, मला असं म्हणायचंय. ओके, या, सो लॉजिकल थिंकिंग हेल्प्स फॉर टू टेक इम्पॉर्टंट डिसिजन. लॉजिकल थिंकिंग इम्पॉर्टंट डिसिजन घ्यायला हेल्प करते, टू सॉल्व अ प्रॉब्लेम, प्रॉब्लेम सॉल्व करायला हेल्प करते, टू जनरेट क्रिएटिव्ह आयडियाज, टू सेट अ गोल, टू डेव्हलप अवर करिअर, असे आहे खूप बेनिफिट आहेत लॉजिकल थिंकिंगचे, असे खूप बेनिफिट आहेत लॉजिकल थिंकिंगचे. त्यामुळे हा लॉजिकल थिंकिंग हा कोर्स आपण या कोर्समध्ये ऍड केलेला आहे. सो क्विक मॅथ्स मास्टरी या कोर्समध्ये वैदिक मॅथ्स आहे, त्याचे ऍप्लिकेशन्स आहेत आणि लॉजिकल थिंकिंग देखील आपण याच्यामध्ये ऍड केलेला आहे. ओके, असा जबरदस्त कोर्स आपण तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत. ओके, या कोर्सचे कंपोनंट मी तुम्हाला सांगतो आता. ओके, क्विक मॅथ्स मास्टरी या कोर्सचे कंपोनंट मी तुम्हाला सांगतो आता, किती इंटरेस्टिंग आहे. याच्यामध्ये पहिले एंट्री टेस्ट असते, एंट्री टेस्ट, एंट्री टेस्ट मध्ये 20 क्वेश्चन्स असतात. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला टाइम नोट करावा लागतो, किती मिनिटात तुमचे ते 20 क्वेश्चन सॉल्व्ह करलेले असतात. ओके, हे यामुळे कळतं की तुमचा कॅल्क्युलेशनचा स्पीड किती आहे, तुमचा मॅथ्सचा कॅल्क्युलेशनचा स्पीड किती आहे हे याच्यातून कळतं. आणि ऑलमोस्ट मी बघितलं हे 20 क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी एंट्री टेस्ट मधल्या की मुलांना जवळजवळ 30 मिनिटं लागतात, 30 ते 40 मिनिटं लागतात. पण हाच जो स्पीड आहे मुलांचा, कोर्स संपल्यावरती मुलं जवळजवळ मी सांगतोय की तेच मुलं एक 8 ते 10 मिनिटात 20 क्वेश्चन सॉल्व्ह करतात.
कोर्सच्या सुरुवातीला 20 क्वेश्चन सॉल्व्ह करायला मुलांना 30 ते 40 मिनिटं लागतात, पण कोर्स क्विक मॅथ्स मास्टरी कोर्स केल्यावरती स्टुडंट्सला हेच 20 क्वेश्चन करायला 8 to 10 मिनिट्स लागतात. तो आपला कॅल्क्युलेशनचा स्पीड मी बोलतोय 2 times, 3 times, 4 times देखील वाढतो. यस 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 यस, अमेझिंग अमेझिंग. असा एक इंटरेस्टिंग कोर्स मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. तुमच्या समोर यस प्रोग्रेस टेस्ट, एक प्रॅक्टिस टेस्ट यामध्ये खूप दिलेला आहे, त्यासाठी प्रोग्रेस नाव दिलेलं आहे. प्रोग्रेस टेस्ट मधून मुलांची खूप छान प्रोग्रेस होते. फोकस चॅलेंज, मुलांचा फोकस ऍड इम्प्रूव्ह व्हावा, डेव्हलप व्हावा म्हणून मुलांना फोकस चॅलेंज मी दिलेला आहे. WLPMA क्वेश्चन्स आपण त्यात दिलेले आहेत, जे इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. WLPMA क्वेश्चन्स वाट लागली पण मजा आली असं त्याचा फुल फॉर्म आहे. खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन्स आपण त्याचं दिलेले आहेत. सो माय प्रोग्रेस ट्रॅकर, एक माय प्रोग्रेस ट्रॅकर नावाची गोष्ट याच्यामध्ये आम्ही दिलेली आहे. मी स्टुडंट्सला डेली त्यांनी स्टडी किती केला आहे तो मॉनिटर करायला हेल्प करते. ते मी तुमच्या समोर देणार आहे. त्याचा उद्देश आहे की मुलांनी त्यांचा स्टडी प्रोग्रेस रोज किती होतो तो काउंट करायचा आहे. ओके, तर तुमच्या स्क्रीनवरती समोर बघा एक आलाय माय प्रोग्रेस ट्रॅकर. क्विक मॅथ्स मास्टरी या कोर्समध्ये एक आहे. ओके, माय प्रोग्रेस ट्रॅकर आहे, त्याच्यामध्ये स्टुडंटने त्यांचं नाव लिहायचं असतं. त्यांनी त्यांचा डे वाईज स्टडी लिहायचा असतो, त्यामुळे त्यांना कळतं की किती त्यांना स्टडी होतोय. आणि हा माय प्रोग्रेस ट्रॅकर खूप मदत करतोय, खूप मदत करतोय स्टुडंट्सला. एका स्टुडंटचा माय प्रोग्रेस ट्रॅकर बघा, तुमच्या स्क्रीनवरती मी दिलेला आहे आता, एक एक्झाम्पल म्हणून दिलेला आहे. बघा किती छान त्या स्टुडंट्सने डेली माय प्रोग्रेस ट्रॅकर मेंटेन केलेला आहे. एक जरा 5 to 10 सेकंदासाठी बघा, डेट वाईज बघा किती सिस्टमॅटिकली मॉनिटर केलेलं आहे. ओके यस 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 ओके. वेट, कोर्स बद्दल सांगतोय, हा कोर्स परत कधी आहे स्नेहल गुरु विचारताय. एक थोडा 5 to 10 सांगा, मी कोर्सच्या माहिती सांगून कोर्स बद्दलच सांगणार आहे, कधी स्टार्ट होतो त्याबद्दल एक पूर्ण माहिती सांगणार आहे. सो माय प्रोग्रेस ट्रॅकर एका स्टुडंटचा आहे. बघा किती छान प्रोग्रेस ट्रॅकर समोर लिहिलेला आहे, खूप छान मेंटेन केलेला आहे. डेली स्टुडंट स्टडी करतात. आपल्या क्विक मॅथ्स मास्टरी कोर्सचा असं छान पद्धतीने आपण डिझाईन केलेला आहे की ज्याच्यामध्ये स्टुडंट्स खूप छान पद्धतीने टिक 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 करून डेली त्यांचं प्रोग्रेस मॉनिटर करतात. ओके, सो सर्वांनी प्रोग्रेस ट्रॅकर, माय प्रोग्रेस ट्रॅकर असं सर्वांनी कमेंट करायचंय. माय प्रोग्रेस ट्रॅकर सगळ्यांनी कमेंट करायचंय, माय प्रोग्रेस ट्रॅकर खूप छान. माय प्रोग्रेस ट्रॅकर आहे, डे वाईज स्टडी मॉनिटर करतात मुलं आणि त्याच्यामुळे मुलांमध्ये प्रचंड डेव्हलपमेंट होते, प्रचंड डेव्हलपमेंट होते. यस, तसेच टेस्टचा ट्रॅकर देखील असतो. टेस्ट जेवढा आपला टेस्ट होतो त्याच्यामध्ये पण होतो. सुरुवातीला 25-30 मिनिटं लागणारी मुलगी बघा, एक एक्झाम्पल येते डायरेक्ट, ती 6 मिनिटांवर आली आहे. बघा माय प्रोग्रेस ट्रॅकर टेस्टचा ट्रॅकर दिलेला आहे. सुरुवातीला एंट्री टेस्टला 25 मिनिटात 20 questions सॉल्व्ह करायची जी स्टुडंट, ती आता फक्त 20 questions तिने सॉल्व्ह केले, 6 मिनिटात सॉल्व्ह केले. बघा एवढा छान आपला माय प्रोग्रेस ट्रॅकर आहे, मुलांना हेल्प करतो. आणि हा क्विक मॅथ्स मास्टरी कोर्स हा जबरदस्त पद्धतीने मुलांना हेल्प करतोय. ओके, दॅट्स द अमेझिंग. फोकस चॅलेंज देखील दिलेला आहे या प्रोग्रेसमध्ये, या कोर्समध्ये मुलांचं फोकस वाढवण्यासाठी. ओके, फाईन. सो बघा स्टुडंट्स आहेत, आपले स्टुडंट्स आहेत, क्विक मॅथ्स मास्टरी या प्रोग्रामचे स्टुडंट्स आहेत. आणि बघा विरारवरून आहे, ध्रुवी आहे, खुशी बागडे आहे छत्तीसगडवरून आहे, आणि तन्वी भागवत आहे ती नवी मुंबईवरून आहे. असे आपले खूप स्टुडंट्स पूर्ण महाराष्ट्रातून आपले स्टुडंट्स आहे क्विक मॅथ्स मास्टरी या प्रोग्रामसाठी. ओके, क्विक मॅथ्स मास्टरी या प्रोग्रामचे स्टुडंट्स पूर्ण महाराष्ट्रात आहे, अमेरिकेत आहे, कॅनडामध्ये आहे. सो बाहेर देशातच नाही, महाराष्ट्रात नव्हे तर बाहेरच्या देशात देखील क्विक मॅथ्स मास्टरी प्रोग्रामचे स्टुडंट्स आहेत. जवळजवळ आत्तापर्यंत 1200 जास्त मुलांनी हा कोर्स त्यांचा फायदा झालेला आहे, 1200 जास्त मुलांना. ओके, सो एक पॅरेंट्सचं टेस्टिमोनियल आहे तुमच्या समोर वाचतोय. हे पॅरेंट्स आहेत स्वर्धा झगाडे या स्टुडंटचे. ओके, USA अमेरिकेवरून एक पॅरेंट्स येते, काय बोलतात क्विक मॅथ्स मास्टरी बद्दल, आता मी तुमच्या समोर शेअर करतोय. या माय डॉटर स्वर्धा झगाडे 7th standardला आहे, ती एगरली इन एक्साइटेड लर्निंग फ्रॉम युअर ऑनलाईन कोर्स. तुमच्या कोर्स ऑनलाईन कोर्स साठी ती खूप उत्सुक असते आणि खूप उत्साही असते. पहिले तिला मॅथ्स खूप आवडायचं नाही, खूप हेट करायची मॅथ्स, मॅथ्स बोरिंग वाटायचं तिला. पण तुमचा कोर्स जॉईन केल्यानंतर तिला मॅथ्स खूप आवडायला लागलेला आहे, तिच्यामध्ये खूप छान इम्प्रूव्हमेंट झालेले आहेत आणि तिला रिफ्रेशिंग वाटतं मॅथ्स केल्यावरती. आणि स्पेशली ती मल्टिप्लिकेशन तिला आवडायला लागली आहे. हे असा एक छान फीडबॅक पाठवलेला आहे अमेरिकेवरून स्वर्धा झगाडे यांच्या पॅरेंट्सने. ओके, आपल्या क्विक मॅथ्स मास्टरी या प्रोग्राम बद्दल त्यांनी फीडबॅक पाठवलेला आहे. ओके, क्विक मॅथ्स मास्टरी 5th to 10th standardच्या स्टुडंटसाठी एक अमेझिंग प्रोग्राम आहे. येस, अजून पण बघा तन्वी भागवत नवी मुंबई त्यांच्या पॅरेंट्सनी फीडबॅक पाठवला आहे. ध्रुवी देशपांडे यांचे पॅरेंट्स विरारवरून यांनी फीडबॅक पाठवलेला आहे, त्यांना मॅथ्समध्ये किती इम्प्रूव्हमेंट झाली ते पाठवले. प्रांजना कावळे नाशिकवरून एक आहे स्टुडंट, तिच्या पॅरेंट्सनी फीडबॅक पाठवला आहे की तिला खूप, जसा बाहुबली क्वेश्चन तिला खूप आवडत आहे, तिच्यामध्ये खूप छान प्रोग्रेस झालेली आहे
मॅथ्सची आवड तिच्यामध्ये खूप छान झालेली आहे. येस ओके. नेक्स्ट आहे शौनक शेळके. शौनक शेळके लातूरवरून आहे. त्याच्या पॅरेंट्सनी देखील खूप छान अप्रिशिएशन केलंय की खूप मुलामध्ये खूप छान इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. शौनक शेळके तर 10th स्टँडर्डला आहेत, पण त्याचा 10th स्टँडर्ड सगळा स्टडी मॅनेज करून तो कोर्स करतोय. ओके सो मला सर्वांना एक छान एक समोर चित्र आहे. येस एक छान चित्र आहे समोर सर्वांच्या. या केवळ स्वस्तात करतोय म्हणून कुणाकडूनही काम करून घेतल्यास असे होते. बघा काम करण्याची पद्धत कशी असते ते मी सांगतोय तुम्हाला. एक चित्रकार आहे बघा, लेफ्ट साईडला किती त्याने छान चित्र काढलेले आणि राईट साईडला त्याने किती छान चित्र काढलेले. सो मला असं म्हणायचं आहे की एक छान चित्र छान काम करायचं असेल तर आपल्याला छान पद्धतीने छान माणसाकडून काम करून घ्यावं लागतं. कुठल्याही माणसाकडून काम करून घेतलं तर कसं होतं, एक छान याचा तो मेसेज मी दिलेला आहे. या सो लवकरच आपण एक मॅथ्स बूस्टर नावाचा कोर्स घेऊन येत आहोत आणि दॅट्स अमेझिंग, दॅट्स अमेझिंग. ओके सो ह्या जर्नीसाठी सर्वजण तयार आहात का? टायगर एक बघा, बिफोर क्विक मॅथ्स स्टुडंट नॉर्मल टायगर असतात, मग आपल्या 15 डेज कोर्स मधून ते एकदम रोरिंग टायगर बनतात आणि 30 डेज चॅलेंज मधून एक मोठा टायगर बनतो. आपल्या आतमधला टायगर खूप छान बनतो, खूप छान स्टुडंट्स मध्ये इम्प्रूव्हमेंट होतात. 5th to 10th स्टँडर्डच्या स्टुडंट साठी हा क्विक मॅथ्स मास्टरी हा प्रोग्राम आपण घेऊन आलेलो आहोत आणि हा खूप छान प्रोग्राम आहे. आणि या क्विक मॅथ्स मास्टरी प्रोग्राम बद्दल मी तुम्हाला आता माहिती सांगणार आहे. ओके हा अमेझिंग ट्रान्सफॉर्मेशन जर्नी होतो या क्विक मॅथ्स मास्टरी प्रोग्राम मध्ये. मुलांचं मॅथ्स एवढं कॉन्फिडंट बनतात मुलं मॅथ्स साठी. ओके सो क्विक मॅथ्स मास्टरी हा प्रोग्राम घेऊन आलेलो आहो मी. 30 डे चॅलेंज हा प्रोग्राम घेऊन आलेलो मी तुमच्यासाठी. 30 डे चॅलेंज या प्रोग्राम मध्ये आहे वैदिक मॅथ्स आहे, ऍप्लिकेशन्स आहे आणि लॉजिकल थिंकिंग आहे. या कोर्सची फीज आहे 2999, 2999 या कोर्सची फीज आहे. पण थांबा, मी एक अमेझिंग ऑफर आज सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे. खूप छान ऑफर आहे आणि एक सर्वांसाठी एक गिफ्ट देखील आहे. ओके सो एक अमेझिंग ऑफर मी घेऊन आलेलो आहे, त्याबद्दल सांगतोय मी आता. की ह्या कोर्सची फीज आहे क्विक मॅथ्स मास्टरी या 30 डे चॅलेंज, या कोर्सची फी आहे 2999. पण याच्यामध्ये करू आम्ही काही गिफ्ट्स पण सांगतोय, याच्यावरून मी काही गिफ्ट्स पण देणार आहे. आर यू रेडी फॉर गिफ्ट्स? ओके कोणाकोणाला गिफ्ट्स पाहिजे गिफ्ट्स टाईप करायचे, कमऑन एव्हरी वन. कोणाकोणाला गिफ्ट्स पाहिजे गिफ्ट टाईप करा प्लीज, कमऑन एव्हरी वन, कमऑन एव्हरी वन, यू कॅन टाईप गिफ्ट. मी तुम्हाला गिफ्ट्स भरपूर देणार आहे आता याच्या बरोबर. ओके यस इट्स अमेझिंग. सो पहिलं गिफ्ट आहे आपल्याला वैदिक मॅथ्स लेवल 1 तर आहेच, वैदिक मॅथ्स लेवल 1 आहे. त्याच्याबरोबर मी वैदिक मॅथ्स लेवल 2 सर्वांना गिफ्ट देणार आहे. याच्याबरोबर लेवल 2 मी गिफ्ट देतोय. त्याची किंमत आहे जवळजवळ 1999. ओके ऑलमोस्ट आपल्या 2999 कोर्सची किंमत आहे. त्याच्याबरोबर मी 1999 गिफ्ट 1 देतोय, वैदिक मॅथ्स लेवल 2 गिफ्ट देतोय. येस येस येस. नेक्स्ट आहे गिफ्ट 2 वीकली शार्पनर. आपण वीकली लाईव्ह प्रोग्राम घेऊन येतो, वीकली लाईव्ह प्रोग्राम घेऊन येतो. ऑलमोस्ट त्याचा एक कॉस्ट आहे 1999. हा पण कोर्स आपण याच्यामध्ये ऍड केलेला आहे वीकली शार्पनर. दर शुक्रवारी मी स्टुडंट्सचा रिफ्रेशमेंट कोर्स घेत असतो, त्यांच्याबद्दल त्यांचे डाऊट सॉल्व्ह करतो, त्यांना नवीन नवीन गोष्टी शिकवत असतो, त्यांचे स्किल्स स्टडी स्किल्स शार्प करत असतो. ओके सो हा वीकली शार्पनर कोर्स आहे, ह्याची किंमत आहे 1999. हे गिफ्ट 2 आहे सर्वांसाठी. ओके सो गिफ्ट 3 आपण एक अमेझिंग पॅरेंटिंग कोर्स मी घेऊन आलेलो आहे. पॅरेंटिंग कोर्स हा पॅरेंट्ससाठी पण आहे. आजच्या जमान्यामध्ये आजच्या युगामध्ये स्टुडंट बरोबर पॅरेंट्सवर देखील काम केलं पाहिजे, त्यांना देखील गायडन्स केलं पाहिजे असे आम्हाला मनापासून वाटतं. आणि बऱ्याचशा पालकांनी आम्हाला सांगितलंय की ह्या कोर्समुळे त्यांना खूप छान फायदा झालेला आहे. या पॅरेंटिंग कोर्सची किंमत आहे 1999. या पॅरेंटिंग कोर्सची किंमत आहे 1999. हे गिफ्ट 3 आहे, हे तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे, तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे 3 गिफ्ट. यस 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 यस. गिफ्ट 4, गिफ्ट 4 सगळ्यांना आवडणार आहे. हा 30 डे चॅलेंज कोर्स आहे, पण हा 30 डे चॅलेंज कोर्स मी बोलतोय 30+30+30 जवळजवळ 90 डेज साठी ऍक्सेस मिळणार आहे तुम्हाला. सर्वांनी बोला 90 डेज साठी ऍक्सेस मिळणार आहे तुम्हाला, सर्वांना 90 डेज साठी ऍक्सेस मिळणार आहे. यस 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 व्हेरी गुड. मी कोर्सची फीज आता थोड्या वेळ एक ऑफर डिक्लेअर करणार आहे, पण एक सर्वांना 4 गिफ्ट कळाले आहेत का? सर्वांना 4 गिफ्ट्स कळाले आहेत का? गिफ्ट 1, गिफ्ट 2, गिफ्ट 3, गिफ्ट 4. आजच्या कोर्स बरोबर तुम्ही वेबिनार अटेंड केलेला, एवढा वेळ तुम्ही दिलेला आहे, त्याबद्दल तुम्हाला 4 गिफ्ट्स मिळणार आहे आणि गिफ्ट 5 देखील मिळणार आहे. ओके जे आज कोर्स रजिस्टर करतील, जे आज कोर्स रजिस्टर करतील त्यांच्यासाठी 2000 रुपीजच एक एक्स्ट्रा मॅथ्स बुस्टर कोर्स मी देणार आहे. ओके त्यांच्यासाठी वेद वर 2000 रुपयाचा एक स्पेशल गिफ्ट 5 त्यांच्यासाठी आहे. सो ओके
पाच गिफ्ट आहेत. यस. सो आर यू रेडी फॉर अमेझिंग पॉवर, अमेझिंग ऑफर? तुम्ही अमेझिंग ऑफर साठी रेडी आहात का? मी अमेझिंग ऑफर तुमच्या समोर आता पाठवणार आहे. यस. अमेझिंग ऑफर तुमच्या समोर मी आता एक पाठवत आहे. अमेझिंग ऑफर. हु इज रेडी फॉर ऑफर? रेडी फॉर ऑफर सर्वांनी टाईप करायचे. कोण कोण ऑफर साठी रेडी आहेत? रेडी फॉर ऑफर टाईप करायचं. खूप छान फीज मध्ये तुम्हाला मी एक छान ऑफर देणार आहे. आज सर्वांनी रेडी फॉर ऑफर टाईप करायचे. आणि मी तुम्हाला एक लिंक पण देणार आहे. लिंक पण मी कमेंट करणार आहे. ज्यांना ज्यांना रजिस्ट्रेशन फटाफट जे आज करतील त्यांच्यासाठी एक पाचवा गिफ्ट त्यांच्यासाठी स्पेशली असणार आहे. रेडी फॉर ऑफर टाईप करायचं. रेडी फॉर ऑफर, खूप छान ऑफर मी सर्वांना देणार आहे आज. ओके. रेडी फॉर ऑफर, गेट रेडी फॉर ऑफर. मी लिंक पण तुमच्या कमेंटमध्ये टाईप करतोय. सो कोर्स, टोटल कोर्स प्लस पाच गिफ्ट. याची सर्व टोटल ऑफर बघितली, टोटल प्राइस बघितली तर 11,000 रुपये प्राइस बनते. सो आपला कोर्स प्लस त्याच्याबरोबर मिळणारे पाच गिफ्ट, याची प्राइस टोटल 11,000 बनते. किती बनते? 11,000 बनते. पण आजची वेबिनार ऑफर, टुडेज वेबिनार स्पेशल ऑफर, आजच्या वेबिनारची स्पेशल ऑफर आहे 2999 नाही, 2999 नाही. ओके, टोटल 11,000 रुपयाचे आपल्याला कोर्स मिळणार आहे. टोटल 11,000 रुपयाचे कोर्स मिळणार आहे आणि अमेझिंग ऑफर मिळणार आहे. सो 2999 मध्ये मिळणार आहे का? नाही. 2499 मध्ये मिळणार आहे का? नाही. ओके, गेट रेडी फॉर एक्सायटेड, गेट एक्सायटेड फॉर ऑफर, गेट एक्सायटेड फॉर ऑफर. खूप जबरदस्त ऑफर तुमच्या समोर येत आहे आता. 1999 देखील नाही, 1999 देखील नाही. तुमच्यासाठी खूप एक अमेझिंग ऑफर मध्ये मी आज घेऊन आलो आहे. आजच्या वेबिनार स्पेशल ऑफर तुम्हाला मिळणार आहे आणि पाच गिफ्ट देखील तुम्हाला मिळणार आहे. सो आजच्या आपल्या कोर्सची वेबिनार ऑफर आहे 1499 रुपये, ओनली 1499 रुपीज, प्लस जो फिफ्थ गिफ्ट बोललेले तुम्हाला मॅथ्स बुस्टर कोर्स, हा आज जे रजिस्टर करतील त्यांना मिळणार आहे. ओके, आणि बघा, मी लिंक मध्ये कोर्सची लिंक, मी कोर्स हा रजिस्टर करायची लिंक मी तुमच्या समोर स्क्रीनवरती टाईप केलेली आहे. ओके, येस. सो टुडेज वेबिनार स्पेशल ऑफर फक्त पहिल्या 100 जणांसाठी आहे, फक्त पहिल्या 100 जणांसाठी आहे. 1499 आहे. ओके, 1499. ओके, सो मी इथे जस्ट टेक करतोय. या, जस्ट अ मिनिट. या, आजची ऑफर आहे अमेझिंग ऑफर आहे 1499. आजची अमेझिंग ऑफर आहे ओनली 1499. मी इथे सलील जॉट, मी लिंक कमेंट करतोय. येस. ओके, लिंक मी कमेंट केलेली आहे सर्वांना. ओके, सर्वांनी काय करायचं? त्या लिंकवर क्लिक करून रजिस्ट्रेशन करायचंय. पुढच्या, ओके, येस. ओके, लिंक मी कमेंट केलेली आहे. बघा, salil.pro/qmm30. मी लिंक कमेंट केलेली आहे. ओके. जस्ट अ मिनिट. गेट रेडी फॉर ऑफर. येस. अमेझिंग. सो फास्ट सर्वांनी रेडी करायचे. पुढच्या 15 मिनिटात सर्वांना रजिस्ट्रेशन करायचंय. फटाफट रजिस्ट्रेशन करायचे आणि या अमेझिंग ऑफरचा फायदा घ्यायचा आहे. सर्वांनी अमेझिंग ऑफरचा फायदा घ्यायचा आहे. आणि ही जी लिंक आहे ती लिंक तुमच्या समोर स्क्रीनवरती येत आहे आता. या तुमच्या स्क्रीनवरती मी कमेंटमध्ये लिंक इथे ऑफर टाईप केलेली आहे. येस. कॉपी लिंक ऍड्रेस. येस, लिंक मी इथे कमेंट केलेली आहे. येस. नेटबेट तर्फे तुम्हाला लिंक इथे आलेली आहे. येस. सो लिंक तुमच्या समोर स्क्रीनवरती आहे. या, आणि सर्व स्टुडंट्सला. ओके फाईन. सर्व स्टुडंट्सनी या कोर्सचा फायदा घ्यायचा आहे, या ऑफरचा फायदा घ्यायचा आहे सर्व स्टुडंट्सनी. अमेझिंग ऑफर सर्व स्टुडंट्सला आपण घेऊन आलेलो आहोत. जवळजवळ 11,000 कोर्सेस आपण फक्त 1499 मध्ये देत आहोत. आणि जे स्टुडंट आज रजिस्टर करतील त्या स्टुडंट्सला आपला मॅथ्स बुस्टर जो प्रोग्राम येतोय तो देखील फ्रीमध्ये मिळेल त्यांना. ओके, दॅट्स द अमेझिंग पॉवर ऑफ दिस क्विक मॅथ्स मास्टरी प्रोग्राम. या कोर्स मधून तुमच्या स्टुडंट्स मॅथ्सचा भीती कमी होणार आहे, त्यांच्यामध्ये मॅथ्सची आवड लागणार आहे. तसेच
त्यांचा मॅथ्स कॅल्क्युलेशनचा स्पीड डबल होणार आहे. एकदम अमेझिंग ऑफर आहे. हा कोर्स महाराष्ट्रातल्या जवळजवळ 20 जिल्ह्यांमधले मुलं करत आहेत, 5 देशांमधले मुलं करत आहेत आणि जवळजवळ 1200 जास्त मुलांना या कोर्सने आतापर्यंत बेनिफिट झालेला आहे. सर्वांनी काय करायचं, या कोर्समध्ये लिंक मी तुम्हाला कमेंट केलेली आहे, लिंक वरती जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय. कमऑन एव्हरीवन, तुम्हाला लिंक वर जाऊन तुमचं लिंक पाठवली, लिंक वर क्लिक करायचं आणि फटाफट रजिस्ट्रेशन करायचं तुम्हाला. ओके, सो इथे कमऑन एव्हरीवन, बी क्विक बी क्विक. यस, येस, तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं, लिंक मिळाली आहे, लिंक वर क्लिक करून तुम्हाला रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे. कम ऑन एव्हरी वन, बी क्विक. येस, क्विक मॅथ्स मास्टरी या कोर्स बद्दल कोणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता क्विक मॅथ्स मास्टरी बद्दल. येस, क्विक मॅथ्स मास्टरी या कोर्स बद्दल कोणाला काही प्रश्न असेल तर नक्की प्रश्न विचारी करू शकता. ओके, हे कोर्स बद्दल सांगतो मी तुम्हाला, हा कोर्स तुम्हाला नेटवेट ऍप वरती मिळणार आहे. ओके, तुम्हाला तुमचं ईमेल आय डी प्रॉपरली रजिस्ट्रेशन करायचं या कोर्ससाठी. ओके, तुम्हाला ईमेल आय डी प्रॉपरली टाकायचं, नेटवेट या मोबाईल ऍप वरती हा कोर्स मिळणार आहे तुम्हाला. आणि हा कोर्स मुलं 24 तास कधी पण बघू शकणार आहेत. रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये हा लेक्चर आहेत, 24 तास पुढचे 90 दिवस मुलं ह्या कोर्सचा लाभ घेऊ शकतात, ते कोर्स बघू शकतात आणि त्यांच्यामधला मॅथ्सचा फिअर आहे तो घालवू शकतात, त्यांच्यामध्ये मॅथ्समध्ये इंटरेस्ट क्रिएट करू शकतात. मुलांचा मॅथ्स कॅल्क्युलेशनचा स्पीड खूप वाढतो. ज्या स्टुडंट्सना नवोदय एक्झाम, स्कॉलरशिप एक्झाम, मॅथ्स ऑलिम्पियाड एक्झाम, सैनिक स्कूल एक्झाम अशा विविध कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये पार्टिसिपेट करायचे त्या सर्व स्टुडंट्सला मी तर बोलेल, हा कोर्स कंपल्सरी त्यांनी केला पाहिजे. तुमच्यामधला मॅथ्स कॅल्क्युलेशनचा स्पीड खूप जबरदस्त वाढणार आहे. ओके, लिंक पाठवली आहे मी, लिंक पाठवली आहे, लिंक इथे कमेंट केलेली आहे. ओके, लिंक मी इथे, एक मिनिट जस्ट. ओके, यस, ओके, लिंक मी व्हॉट्सअप ग्रुपवर देखील पाठवलेली आहे, लिंक मी व्हॉट्सअप ग्रुपवर देखील पाठवलेली आहे. येस येस येस, लिंक मी व्हॉट्सअप ग्रुपवर देखील पाठवली आहे. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे, लिंकवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचंय. लिंकवर क्लिक करून तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचंय, लिंकवर क्लिक करून तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचंय. आणि ही ऑफर ओके, आणि ही ऑफर तुम्हाला मिळाल्यावरती, ओके, कम ऑन एव्हरी वन, आय थिंक इथे स्टुडंटचे नावं यायला पण स्टार्ट झालेली आहे. ओके, निर्मला शिंदे, येस, ते बरेचसे स्टुडंटचे नावं यायला पण स्टार्ट झालेली आहे. ओके, सो ओके, या कोर्सबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन्स असेल तर विचारू शकता. येस, या कोर्सबद्दल काही क्वेश्चन, ओके, ऑनलाईन लिंकवर क्लिक करून तुम्हाला पेमेंट करायचंय, लिंकवर क्लिक करून तुम्हाला पेमेंट करायचंय, लिंकवर क्लिक करून तुम्हाला पेमेंट करायचंय. येस येस येस, या, ओके ओके ओके, फाईन. नेटबेट ऍप वरती, नेटबेट ऍप वरती आपला तुम्ही गेलं तर तिथे तुम्हाला क्विक मॅथ्स मास्टरी हा कोर्सेसच्या लिस्टमध्ये तुम्हाला कोर्स दिसणार आहे. ओके, व्हॉट्सअप ग्रुपवर देखील मी काही डिटेल्स टाकणार आहे. कृष्णाजी शिंदे म्हणतात, सर हा कोर्स फ्री करा ना. ओके, माझा 15 डेजचा कोर्स आहे, तो फ्री आहे सर्व स्टुडंटसाठी, 15 दिवसासाठी. त्या कोर्सचा लाभ बरेचसे स्टुडंट्स घेत आहेत, तुम्ही तो घेऊ शकता, नो प्रॉब्लेम, चालेल. येस, 4th स्टँडर्डचे स्टुडंट्स, येस, श्रीनिवास मुजुमदार बोलतोय, 4th स्टँडर्डचे स्टुडंट जर गणितात चांगले असतील और ते अभ्यासू मुलं असतील, चांगले असतील, तर ते देखील करू शकतात, नो प्रॉब्लेम. 4th स्टँडर्डचे बरेच स्टुडंट्स आपले आहेत. या, ओके ओके ओके, या, माझा कॉन्टॅक्ट नंबर मी ग्रुपमध्ये सेंड करेल, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मी थोड्या वेळात सेंड करेल. सर्वांनी लिंकवर क्लिक करून पेमेंट करायचंय क्विकली. पहिल्या काही जणांना खूप छान ऑफर आपण दिलेली आहे. टोटल 90 डेज हा कोर्स स्टुडंट्सला बघता येणार आहे. टोटल 90 डेज हा कोर्स स्टुडंट्सला बघायला, स्टुडंट्सला बघता येणार आहे. अमेझिंग ऑफर दिली आहे सर्वांना ओपन ऑफर, याची लिंक आपण इथे युट्यूबवर पण पेस्ट केलेली आहे आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये देखील पेस्ट केलेली आहे. तर सर्वांनी त्याचा लाभ घेणं गरजेचं आहे. येस येस येस, येस, क्विक मॅथ्स मास्टरीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. येस येस, ज्यांनी पेमेंट केलं त्यांचे धन्यवाद, ज्यांनी पेमेंट केले लिंकवर क्लिक करून त्यांचे धन्यवाद. सर्वांनी फास्ट आपलं रजिस्ट्रेशन करायचं आणि 1499 टोटल कोर्सची फीज आपली जवळजवळ 11,000 जास्त बनते.
ती कोर्सची ऑफर फक्त सर्वांना आपल्याला 1499 फक्त 1499 मध्ये 90 डेज या कोर्सचा ऍक्सेस आपल्याला मिळणार आहे. ओके, 90 डेज या कोर्सचा ऍक्सेस आपल्याला मिळणार आहे. जस्ट सेकंड. या 90 डेज आपल्याला कोर्सचा ऍक्सेस मिळणार आहे. नेटबेड ऍप, येस, नेटबेड ऍप वरती जायचंय, तिथे आपला कोर्स आपल्याला मिळणार आहे. डिटेल्स मी टाकतोय. येस, सोहम क्षीरसागर. येस येस येस. ओके, ज्यांनी पेमेंट केलंय ते क्लिक करून नाव टाकू शकता. ओके, वाव, मंगेश मोघे यांनी रजिस्टर केलेले आणि पेड देखील केलेला आहे. मंगेश मोघे, येस येस, थँक्यू मंगेश मोघे, थँक्यू थँक्यू. येस साबळे, थँक्यू. येस येस, थँक्यू. येस 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 येस, बेस्ट आहे, बेस्ट. थँक्स फॉर रजिस्टर. ओके, निमिष कदम यांनी केलेलं रजिस्ट्रेशन. थँक्यू सो मच निमिष कदम, थँक्यू सो मच. लिंक आपल्या युट्यूबवरती पण इथे मिळालेले तुम्हाला आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील पाठवलेली आहे. ओके, थँक्यू सो मच फॉर रजिस्ट्रेशन. येस, खूप छान रजिस्ट्रेशन. प्रणव शिंदे, थँक्यू सो मच, थँक्स फॉर युअर रजिस्ट्रेशन. येस, थँक्यू. दीपाली सरदेशमुख म्हणते आजचा वेबिनार खूप छान होता. मला सर्वांना बोलायचंय, तुम्हाला आजच्या वेबिनारमधून काय आवडलं तुम्ही कमेंट करू शकतात. तुम्हाला काय 1 ते 2-3 गोष्टी काय शिकायला मिळाल त्या कमेंट करू शकतात. तुमचे प्रश्न असेल तुम्ही कमेंट करू शकतात. कम ऑन एव्हरी वन, बी क्विक. मी तुमचा क्वेश्चन्सचे आन्सर्स इथे देतो. या, थँक्यू सो मच प्रणव शिंदे फॉर रजिस्ट्रेशन. येस येस येस, या येस येस, लिंक तुम्हाला पाठवलेली आहे. ओके, थँक्यू सो मच. ओके, दीपाली सरदेशमुख, ओके, थँक्यू सो मच फॉर युअर कमेंट. येस येस येस. मंगेश मोगे, थँक्स फॉर युअर रजिस्ट्रेशन. येस येस, लिंकवर क्लिक करून आपल्याला पेमेंट करायचंय. 1499 आपलं पेमेंट असणार आहे. 1499. येस येस, निमेश कदम, थँक्यू सो मच. येस, मंगेश मोगे, थँक्यू सो मच. मंगेश मोगे, थँक्यू सो मच. सुमेध स्वामी, थँक्यू सो मच, थँक्स फॉर युअर रजिस्ट्रेशन. खूप छान पद्धतीने रिस्पॉन्स येतोय, खूप छान पद्धतीने रिस्पॉन्स येतोय. थँक्यू सो मच प्रणव शिंदे, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आर्या करमलकर, थँक्यू सो मच, थँक्स फॉर रजिस्ट्रेशन. येस येस येस. सर्व पालकांना एक रिक्वेस्ट आहे की सर्वांनी क्लिकवर जाऊन क्विकली रजिस्ट्रेशन करायचंय. ओके, सर्वजण पाठवत आहे. मिरर क्वेश्चन्स खूप आवडले. दत्तात्रय भालके म्हणतायत बाहुबली क्वेश्चन्स खूप आवडला. येस सर, मला बाहुबली क्वेश्चन्स खूप आवडला. येस सुपर. या, सगळंच पूर्ण अमेझिंग, एक वेबिनार पूर्ण अमेझिंग होता. खूप छान आवडलं असं वाटलंय. सुपर, खूप छान, खूप छान. प्रियंका तांडेले, पेमेंट केले सर. येस येस, तुमचं नाव स्टुडंटचं पाठवा. आर्या कलमारकर पेड केलंय. थँक्यू सो मच. आय लाईक युअर प्रोग्राम, आय मीन 6th स्टँडर्ड. ओके, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. येस येस येस, ज्या ज्या स्टुडंट्सनी पे केलेले आहेत त्यांचे धन्यवाद. त्यांनी आपलं नाव टाकू शकता. तुम्ही तुमचं स्क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती देखील पाठवू शकता. ओके, जेणेकरून सर्वांना कळेल. या, सुपर. सो नावं मी इथे पाठवतो एकेकाचे. मंगेश मोगे यांचं पेमेंट आलेलं आहे आपल्याकडे. येस, निमिष कदम यांचं देखील आलेलं आहे. येस, सुमेध स्वामी, थँक्यू सो मच. अजून आर्या करमालकर यांचं पेमेंट आलेलं आहे. थँक्यू सो मच. येस, ओके. अजून ज्यांचे पेमेंट आले ते क्लिक करू शकता और आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील नाव टाकू शकता. आर्या करमाल यांचं पेमेंट आलंय. थँक्यू सो मच. सार्थक गणेश भोले यांचं पेमेंट आलेलं आहे. थँक्यू सो मच. येस, आपल्या बाकी स्टुडंट्स कमेंट, बाकी काही पालकांना काही प्रश्न असेल ते विचारू शकता. हा कोर्स तुम्ही 24 आवर्स पुढच्या 90 दिवसासाठी कधीही बघू शकता. ओके, दर शुक्रवारी मी लाईव्ह असतो या कोर्ससाठी आणि मुलांचे क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करतो. तसेच आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे स्पेशल या कोर्सचा. त्या व्हॉट्सअप ग्रुप देखील ग्रुपमध्ये आपण मुलांचे क्वेश्चन आन्सर देतो. मुलं खूप छान पद्धतीने आवडीने अभ्यास करतात. माय प्रोग्रेस ट्रॅकर मुलांमध्ये खूप छान प्रोग्रेस येतोय. आणि एक प्रॉमिस करतो की हा कोर्स केल्यावरती सर्व पालकांना खूप छान इंटरेस्ट वाटेल. येस, खूप छान हे केलं आपण. येस, जान्हवी तांडेल, थँक्यू सो मच. जान्हवी संदेश तांडेल, थँक्यू सो मच. येस येस येस, निलेश डेरे बोलताय की फॉर्म सबमिटेड. ओके, थँक्यू सो मच. ओके, 30 दिवस दिसतोय पण तो 90 डेज कोर्स आहे. 30 डे चॅलेंज या कोर्सचं नाव आहे. पण तुम्हाला 90 डेज ऍक्सेस मिळणार आहे. तन्वी आणि तन्मय निकम हे बोलताय, तुम्हाला 90 डेजचा ऍक्सेस मिळणार आहे त्याच्यावरती. येस सर, आय एम नवोदय स्टुडंट. नवोदय स्टुडंटसाठी पण आम्ही लवकरच कोर्स घेऊन येत आहोत.
ओके चालेल, याच्या पुढच्या टप्प्यात आपण ते घेऊन येणार आहोत. येस, सुभाष कलबांडे, सुभाष कलबांडे पेड, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. येस 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 येस, सुभाष कलबांडे, ओके थँक्यू सो मच, थँक्स फॉर. येस, गंधार डेरेकर, ओके गंधार डेरेकर, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. सर, नवोदयच्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? ओके, नवोदयच्या विद्यार्थ्यांना मला सांगायचं, तिथे तीन टप्प्यात त्यांची एक्झाम असते, तीन पार्ट असतात. एक तर मेंटल एबिलिटी, ज्याला इंटेलिजन्स, बुद्धिमत्ता असं म्हणतात. दुसरं असतं भाषा, लँग्वेज. इंग्लिश मिडियम वाल्यासाठी इंग्लिश असते, मराठी मिडियम वाल्यासाठी मराठी असते. ओके, हे दोन विषय होऊन जातो अभ्यास, पण नवोदय मध्ये मेन डिसायडिंग फॅक्टर असतो मॅथ्स. कारण या पाचवीच्या मुलांना अक्षरशः आठवीचं लेवलचं मॅथ्स त्यांना असतं, थोडं चॅलेंजिंग असतं. आणि हे मॅथ्स मधले 20 पैकी 10 प्रश्न ओके असतात, मीडियम स्वरूपाचे असतात, पण 10 प्रश्न खूप कठीण स्वरूपाचे असतात. आणि सांगायचं हेच आहे की ते 10 प्रश्न डिसायडिंग फॅक्टर असतात. ओके, आमचे मॅथ्स नवोदयचं खूप छान प्रिपरेशन आपण लवकरच घेऊन येत आहोत. ओके, त्यासाठी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता, या ग्रुपमध्ये तुम्ही कमेंट करू शकता. या गंधार दरेकर पेठ, थँक्यू सो मच, थँक्यू, थँक्यू सो मच. या रजिस्ट्रेशन आपलं लिंक चालू आहे, रजिस्ट्रेशनची लिंक आपली चालू आहे. येस, कोर्स तुम्ही कधी आणि कसा घेणार? तुम्ही लिंकवर क्लिक करायचंय, नेटबेड ऍप डाउनलोड करायचंय, आणि लिंकवर पेमेंट केल्यानंतर पुढच्या 2 ते 3 तासांमध्ये आपला कोर्स तुम्हाला तुमच्या ऍपवरती दिसायला स्टार्ट होणार आहे. ओके, त्याचा मेसेज तुम्हाला याच्यावरती मिळेल, तुम्हाला कोर्सवरती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती त्याचा मेसेज तुम्हाला येणार. ओके ओके ओके, रजिस्ट्रेशन आपलं चालू आहे, चालू आहे, रजिस्ट्रेशन आपलं चालू आहे. या सो पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार मानेल. ओके, आणि सर्वांनी लिंक आपले रजिस्ट्रेशन क्विकली आपल्याला करायचंय. मंगेश मोघे, नितीश कदम, ओके सुमेध स्वामी, ओके आर्या करमालकर, ओके येस सार्थक भोले, जान्हवी तांडेल, सुभाष कलबांडे, थँक्यू सो मच सुभाष कलबांडे. येस, गंधार दरेकर, येस ग्रेट ग्रेट ग्रेट, सुपर सुपर. अनिरुद्ध मुळे, अनिरुद्ध मुळे, ग्रेट ग्रेट ग्रेट, सुपर सुपर. ओके येस, सो तुम्हाला काय करायचंय, फटाफट रजिस्ट्रेशन करायचंय. आणि लवकरच क्विक मॅथ्स मास्टरी या फॅमिलीमध्ये तुमच्या सर्वांचं वेलकम करतो मी. क्विक मॅथ्स मास्टरीमध्ये आलं तुमच्या सर्वांच्या मॅथ्सची भीती पण जाणार आहे, आणि तुम्ही सर्वांना मॅथ्सचा कॅल्क्युलेशन स्पीड जबरदस्त वाढणार आहे, आणि तुमच्यामध्ये जी प्रोग्रेस होणार आहे त्यासाठी मी तुम्हाला तुमच्यामध्ये खूप छान प्रोग्रेस होणार आहे, आणि तुम्हाला खूप प्राऊड फील होईल. एक प्रॉमिस करेल की हा कोर्स केल्यावर तुम्हाला खूप प्राऊड फील होईल स्वतःबद्दल. तुम्ही एवढे छान प्रोग्रेस करू शकता हे तुम्हाला छान फील होईल. येस, लिंकवर क्लिक करायचं आणि आपल्याला पेमेंट करायचं आहे. लिंकवर क्लिक केल्यावर पेमेंट करायचं आहे. ओके, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही तुमचं जी स्क्रीनशॉट तुम्ही शेअर करू शकता आपल्या ग्रुपमध्ये. येस ओके ओके, आपला नेटबेड ऍप वरती गेल्यावर आपला 15 डेजचा कोर्स आहे. तो सर्व स्टुडंट्स आपल्या कार्यक्रमाला या वेबिनारला उपस्थित असल्या सर्व स्टुडंट्सनी फ्री कोर्स म्हणून तो सर्वांना असणार आहे. फ्री कोर्स बद्दल मी लवकरच ग्रुपमध्ये एक मेसेज टाकतो, मी एक मेसेज टाकेल, त्या पद्धतीने तो सर्वांना गिफ्ट मिळेल ते. या ओके ओके ओके, थँक्यू सो मच अनिरुद्ध मुळे, गंधार दरेकर, सुभाष या कालबांडे, सार्थक, गणेश बोले, जान्हवी, संदेश तांडेल, आर्या कलमकर, स्वामिनी, निमेश, ओके मोगे. ओके ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट, सुपर सुपर. सर्वांचं अभिनंदन सर्वांनी ज्यांनी ज्यांनी कोर्समध्ये आपल्या आलेले आहेत, क्विक मॅथ्स मास्टरी फॅमिलीमध्ये आलेले आहात, सर्वांचं हार्दिक अभिनंदन. आणि ओके, बँक अकाउंट नंबर मी व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकेल, कोणाला करायचं असेल त्यांनी बँक अकाउंट डिटेल्स पण आपल्याकडे तो ऑप्शन्स पण अवेलेबल आहे, मी लवकरच तो ग्रुपवरती टाकेल. येस येस येस, सर्व पालकांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही तुमचं ऑनलाईन पेमेंट केल्याचं स्क्रीनशॉट आपल्या ग्रुपमध्ये टाकू शकता. आपला जो वेबिनारचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्क्रीनशॉट काढून पाठवा. ओके, जेणेकरून सर्वांना त्याबद्दल माहिती कळेल. ओके येस, तुमचा ईमेल आय डी प्रॉपर ठेवायचा, सर्वांनी ईमेल आय डी प्रॉपर ठेवायचा आहे. येस ओके 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 ओके, फाईन फाईन फाईन. काही वेळातच बँक अकाउंटचा नंबर मी डिटेल्स टाकतो तिथे. येस येस येस, ग्रुपमध्ये टाकतो. या बँक अकाउंट पेमेंट केल्यावरती येस ओके. हाऊ टू जॉईन क्विक मॅथ्स मास्टरी 30 डेज ग्रुप, सुरुवातीला इंट्रोडक्शन सेक्शन आहे, त्याच्यामध्ये सर्वात खालती गेल्यावर जॉईन प्रायव्हेट व्हॉट्सअप ग्रुप असं दिलेलं आहे, त्याच्यावर क्लिक केल्यावरती इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे, मग तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. या हाऊ टू लॉग इन, लॉग इन करायचं तुम्हाला नेटबेड ऍप डाउनलोड करायचं, तुमचा ईमेल आय डी जो तुम्ही रजिस्ट्रेशन करायसाठी वापरलाय तो तुम्हाला तिथे वापरायचा आहे, लॉग इन करायचं आहे. ओके, तुमच्या ईमेल आय डी वरती तुम्हाला मे बी कदाचित त्याचा कोड येईल, पासवर्ड येईल, तुम्हाला तो यूज करायचा आहे. ओके, रजिस्ट्रेशन आपलं चालू आहे, रजिस्ट्रेशन आपलं चालू आहे. ओके येस,
रजिस्ट्रेशन मध्ये फक्त पहिल्या 100 लोकांसाठी रजिस्ट्रेशन असणार आहे आणि त्याच्यासाठी या ही स्पेशल ऑफर आहे, स्पेशल ऑफर आहे त्याची. ओके, ग्रुप मधला ऍडमिनचा मेसेज मी चेंज करतो, मेसेज मी चेंज करतो, सेटिंग चेंज करतो. ओके, मी ग्रुपची सेटिंग चेंज केलेली आहे. काइंडली सेंड सेंड पेमेंट, पेमेंटचं स्क्रीनशॉट तुम्ही पाठवू शकता तिथे. येस, ओके. अजून काही पालकांना काही प्रश्न असेल तर नक्की मला विचारू शकता तुम्ही. ग्रुप ओपन केलेला आहे मी, व्हॉट्सअप ग्रुप ओपन केलेला आहे. तुम्ही तुमचं पेमेंटचं स्क्रीनशॉट पाठवू शकता तिथे तुम्ही. येस, ओके. काही प्रश्न असेल ते विचारा. सर शिकवून झाले आहे, ओके. नाही, ओके. आपण कोर्स आपला पूर्ण रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आहे. तुम्हाला ते सेक्शन आहे, सेक्शन 1, सेक्शन 2, सेक्शन 3, सेक्शन 4, सेक्शन 8 पर्यंत आहे. टप्प्याटप्प्याने तुम्हाला एक एक सेक्शन बघत जायचं आहे. दर दिवसाला एक टप्प्याटप्प्याने व्हिडिओज ओपन होत जातात, तुम्हाला दिसत जातात ते. तुम्हाला पूर्ण कोर्स कसा करायचा त्यामध्ये सुरुवातीला इन्स्ट्रक्शन पूर्ण दिलेले आहेत. तुम्हाला ओके सर, आता पुन्हा मी रजिस्ट्रेशन करू शकत आहे. ओके, रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता. रजिस्ट्रेशन चालू आहे आपलं, रजिस्ट्रेशन चालू आहे. येस, या, ओके. सो लास्ट 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 4 मिनिट्स. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. अजून 4 मिनिटं मी आहे अवेलेबल. कोणाला काही प्रश्न असेल तर नक्की तुम्ही प्रश्न विचारू शकता. येस, ग्रुपची सेटिंग मी चेंज केलेली आहे. कदम कदम यांनी, डी के कदम यांनी रिक्वेस्ट केलेली, मी सेटिंग चेंज केलेली. तिथे तुम्ही व्हॉट्सअप मेसेज टाकू शकता, तुमचं स्क्रीनशॉट, पेमेंटचं स्क्रीनशॉट केलेलं टाकू शकता. या, रजिस्ट्रेशन चालू आहे आपलं, रजिस्ट्रेशन चालू आहे. या, बँक अकाउंट मी टाकतो, थोड्या वेळ टाकतो जरा एकदा. येस, येस, क्विक मॅथ्स मास्टरीमध्ये सर्वांचं स्वागत. ज्यांनी पेमेंट केलंय सर्वांना थँक्यू सो मच. आपण तुम्हाला 2 ते 3 तासात पूर्ण कोर्सची माहिती तुमच्या ईमेल आय डी वर येईल. सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला ईमेल आय डी प्रॉपरली यूज करायचा आहे. हा, ओके. हा व्हिडिओ रेकॉर्डिंग जो मी बोलतोय तो रेकॉर्डिंग नाही होणार, कदाचित तुम्ही आपला पुढचा वेबिनार अटेंड करू शकता त्यासाठी. ओके 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 ओके, फाईन फाईन, या, ओके 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 ओके. अजून काही प्रश्न असेल तर सांगू शकतो. लास्ट 2 मिनिट्स आहे मी अजून तुमच्या बरोबर, लास्ट 2 मिनिट्स आहे. लिंक आपल्या तुम्हाला व्हॉट्सअपवरती मी पाठवली आहे, ग्रुपमध्ये पाठवलेली आहे, इथे मी कमेंटमध्ये पण पाठवलेली आहे लिंक. तुम्ही त्यावर लिंकवर क्लिक करून रजिस्ट्रेशन करू शकता. या, ओके, फाईन फाईन फाईन. काही प्रश्न असेल तर सांग टाकू शकता, मी प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करेल. क्विक मॅथ्स मास्टरीमध्ये मुलांचं मॅथ्सची भीती जाणार आहे, त्यांच्यामध्ये मॅथ्ससाठी इंटरेस्ट क्रिएट होणार आहे, त्यांचा मॅथ्स कॅल्क्युलेशन स्पीड वाढणार आहे. सो इट्स अमेझिंग अमेझिंग एक्सपिरियन्स असणार आहे. ओके, फाईन, चालेल. ओके, सो सर्वांना थँक्यू बोलतो मी. सर्वांचे गिफ्ट बद्दल माहिती मी लवकरच आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये टाकेल. और तुम्ही नेटबेट ऍप वरती जाऊन 15 डेज कोर्स आहे तो तुम्ही नक्कीच काय बोलतोय की त्याच्याबद्दल तुम्ही डाउनलोड करू शकता. 15 दिवसाचा कोर्सचा आनंद घ्या, तुमच्या मधले मॅथ्सची भीती घालवू शकता. लाईव्ह क्लास, लाईव्ह क्लास आपला दर शुक्रवारी असतो, 7 वाजता असतो. त्याच्यामध्ये मी मुलांचं वीकमध्ये किती स्टडी केलाय तो मी एक रिव्ह्यू घेतो त्याच्यामध्ये. ओके, थँक्यू सो मच. आर व्ही क्रिएशन्स बोलताय, थँक्यू, खूप छान वाटलंय, थँक्यू सो मच. येस 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 येस, 30 डे चॅलेंज आपला कोर्स. येस 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 येस, 30 डे चॅलेंज कोर्स आपला सेम आहे. येस, सचिन पाटील सेम आहे आपला. या, ओके, लास्ट 1 मिनिट. कोणाला काही प्रश्न असेल तर टाकू शकता, अदरवाइज आपण इथे थांबूया. आणि सर्वांचे मी मनापासून आभार मानतोय की ज्यांनी ज्यांनी कोर्समध्ये रजिस्ट्रेशन केलं आहे, ज्यांनी ज्यांनी कोर्समध्ये रजिस्ट्रेशन नाही करताय, विचार करताय, ते देखील त्यांनी देखील या लिंकवर जाऊन लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करायचंय. ओके, ही ऑफर आपली जबरदस्त सुरुवातीच्या 100 जणांसाठी ऑफर आहे. खूप छान जण रजिस्ट्रेशन चालू आहेत. ओके, येस,
ओके आय थिंक आपले क्वेश्चन्स संपलेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे. सो सर्वांना मी धन्यवाद बोलतोय मनापासून. तुम्ही छानपैकी या क्विक मॅथ्स मास्टरीचा वेबिनार अटेंड केलात, मी खूप छान पद्धतीने माहिती सांगायचा प्रयत्न केला, तुम्ही पण छान पार्टिसिपेशन होतं तुमचं, खूप उत्साही पार्टिसिपेशन होतं, खूप छान पद्धतीने मिरर टेस्ट सॉल्व्ह केली, इंटरेस्टिंग क्वेश्चन सॉल्व्ह केले, नवीन नवीन गोष्टी बघितल्या आपण. ओके सो थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. सचिन पाटील यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. ओके थँक्यू सो मच. ऑनलाईन कोर्स तुम्हाला कोर्स रजिस्ट्रेशन केल्यावर पुढच्या 2 ते 3 तासात तुम्हाला तुमच्या ॲपवरती दिसायला स्टार्ट होईल हा कोर्स, तुमच्या ॲपवरती दिसायला कोर्स स्टार्ट होईल. येस ओके जबरदस्त कोर्स आहे हा आणि खूप छान मजा येणार. येस थँक्यू सो मच. कोर्स ऑलरेडी तुम्हाला ॲपवरती दिसायला स्टार्ट होईल, लॉग इन केलं 2 तासानंतर कोर्स तुमच्या ॲपवरती येईल, तुम्हाला दिसायला लगेच स्टार्ट होईल कोर्स हा. इथून पुढे 90 डेज साठी तुम्हाला कोर्स असणार आहे. ओके ठीक आहे चालेल, थँक्यू सो मच. आय थिंक सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहे, आतापर्यंत जेवढे प्रश्न आले त्याचे उत्तर दिलेले आहे. कोणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाका, मी तिथे उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. थँक्यू सो मच सचिनजी, यू आर सो ग्रेट, वंडरफुल, अमेझिंग. थँक्यू सो मच, थँक्यू, थँक्यू सो मच. ओके बाय बाय देन, थँक्यू सो मच. मला आज मजा आली तुमच्या बरोबर राहून. ओके लिंक मी परत पाठवलेली आहे. या आपली प्राईज आहे 1499, लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला प्राईज मिळणार आहे, तुम्हाला कळणार आहे प्राईज. येस थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. येस बाय बाय टू एव्हरी वन, बाय 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 बाय, थँक्यू सो मच. भेटूया आपण लवकरच.